We now welcome on stage Mr. Nana Patekar. These are your hostels, sir. I see. Let him come on stage. We now invite Dean Academics Sangle sir to welcome Mr. Nana Patekar with a bouquet. Thank you. Thank you. Thank you. Without further ado, I now request Mr. Nana Patekar to share his vast reservoir of experience and knowledge with us. Dila dile me. De dila. नमस्कार खूब खूब दिवसांनी समवयस्क मुल मला दिसलेली आहे उगाच वडीलधाऱ्यांमध्ये बसायला मजा नाही आहे खरं तर मी आल्यानंतर तिथे मागे बसायला पाहिजे होतं इथं येण्याचं कारण एकावेळी इतक्या सगळ्या मुलांशी मला बोलता येईल मला नेमकं काय वाटतंय या सगळ्या प्रवासामध्ये जिथून सुरुवात केली होती तिथून नेमकं काय सांगायचं आहे ते तुमचं तुम्ही समजून घ्या मला म्हणायचं काय ते मी माझ्या बाजूनं सांगतो ज्यातलं तुम्हाला घेता येईल तेवढं तुम्ही घ्या कारण मी एखाद्या छोट्याशा गावामध्ये राहणारा मुरुड जंजिराला आम्हाला ABCDसुद्धा 5वीमध्ये शिकायला मिळालं माझा जन्म 51 सालचा 1 जानेवारी आता मी 67 वर्षाचा आहे पण अजून एखाद 2-4 जण आले एका वेळी तर घेऊ शकतो इतकी ताकद आहे आणि माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की ती वृत्ती फार महत्त्वाची आहे कारण आपली ताकद नेमकी कुठे वापरायची हे आपल्याला कळायला पाहिजे हा सगळा प्रवास तुमचा आताचा कॉलेजचा चालू असलेला त्याच्या आधी शाळेचा या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या लक्षात येत नाही की आपले आई वडील आपल्यासाठी काय त्याग करतायत कुठे आहेत कारण काय होतं की आपण गृहित धरतो त्यांना आई वडिलांनी हे करायलाच पाहिजे आपल्यासाठी आपल्या विवंचना त्या कधीच तुम्हाला सांगत नाहीत तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जितकं काहीतरी चांगलं तुमच्यासाठी देता येईल ते देण्याचा ते प्रयत्न करतात या सगळ्या प्रवासामध्ये आपण कुठेतरी वयानं मोठे होत जातो त्याच्यानंतरची नोकरी त्याच्यानंतर बायको मुलं आणि मग ह्या सगळ्या धबडग्यामध्ये आपण आपले आई वडील आहेत त्यांनी नेमकं आपल्यासाठी काय त्याग केलेला हे विसरून जातो हे मी घरच्यापुरतं मर्यादित बोलतो माझ्या नशिबानं माझे वडील आई भाऊ हे इतकं घट्ट होतं सगळं नातं त्याच्यामध्ये कधीच कुठल्या माझी बायको किंवा माझ्या भाऊची बायको किंवा मुलं कुठलाच तडा गेला नाही एकमेकांसाठी तुम्ही असणं आणि हे तुमच्या कुटुंबापुरतं मर्यादितच असावं का नाटक आणि सिनेमा हे नाम मिळवणं किंवा त्याच्यातून आपल्याला पैसे मिळावेत ही इच्छा नव्हती त्यातून कुठेतरी मला काहीतरी सांगायचं होतं माझ्या या चेहऱ्यासकट मी गेली 50 वर्ष या फील्डमध्ये आहे आमच्या वेळी सगळ्यात सुंदर दिसणारे चॉकलेट हिरो सगळे अशी मंडळी असताना तुम्ही 50 वर्ष टिकून राहणं त्याच्यासाठी एक फार महत्त्वाची गरज आहे की तुमचे विचार तुम्ही सातत्यानं मांडणं
ते विचार तुमचे काय आहेत नेमकं, ते कदाचित कोणाला पटतील पटणार नाहीत हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण ते विचार अतिशय हिरिरीनं मांडणं, लोकांसमोर ठेवणं आणि लोकांना ते पटून देणं, आणि कदाचित माझ्या चित्रपटातून किंवा माझ्या नाटकातून गेल्या 15 वा 50 वर्षामध्ये थोड्याफार अंशी मी हे सांगू शकलो, आणि त्याच्यानंतरचा एक टप्पा येतो की नाही हे एवढंच पुरे आहे का आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याला अजून काय करायचं, काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये करायच्या राहून जातात. मला मिळालेले पैसे जे मग ते मुठभर असतील त्यातले चिमुटभर मी कुठेतरी द्यायचं हे लहानपणापासून माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं, ते कुठे शिकवण्यापेक्षा ते कुठेतरी रुततच गेलं, त्यामुळे ती सवय लहानपणापासून होती. पण ते मर्यादित आहे, कुठेतरी ते थांबतं. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ते विस्तृत व्हायला लागलं. नाम फाउंडेशन 2 वर्षापूर्वी स्थापन झालं, शेतकऱ्यांच्या दिवंचना थोड्याफार दूर करण्यासाठी. स्थापन झाल्या दिवसापासून 6 महिन्यामध्ये जवळजवळ 60 कोटी रुपये शहरातल्या लोकांनी आपल्या गावच्या लोकांसाठी दिले. आपला शहरातला नागरिक संवेदनाशील नाही आहे असं जे म्हटलं जातं ते चूक आहे. शहरातल्या लोकांच्या त्यांच्या विवंचना आहेत, गावातल्या लोकांच्या त्यांच्या विवंचना आहेत. गावातला माणूस हा खूप अंशी निसर्गावर अवलंबून आहे, पण तरीसुद्धा त्यातून हे 60 कोटी रुपये आपण गेल्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 580 किलोमीटर एक्सकवेशन केलेलं आहे गावातून. खूप मंडळी आहेत त्याला, मी किंवा मकरंद आम्ही दोघं जबाबदार नाही आहोत, आम्ही फक्त आहोत. काम करणारी मंडळी वेगळी आहेत, सावंत आलेले आहेत इथे, आमचे खजिनदार आहेत ते. सतत ही मंडळी फिरत असतात, त्यातून कुठलीही गोष्ट नाही, कुठल्याही पद्धतीचं खर्च नाही, प्रवास खर्च नाही, विमानानं फिरणं नाही. जोपर्यंत जमेल तोपर्यंत तुम्ही तुमच्या खिशाला चाट लागू दे, ज्यावेळी नाहीच परवडणार त्यावेळी आपण बघू, आणि तेवढे पैसे कर्मधर्म सहयोगानं आपल्याकडेशी आहेत, म्हणजे तो काही प्रॉब्लेम येत नाही. पण ही मंडळी 580 किलोमीटरचं एक्सकवेशन इथून गोव्याच्या पुढे सरकारी पद्धतीनं त्याला कमीत कमी 280-290 कोटी रुपये लागले असते, ते आपण 12 कोटीमध्ये काम केले मध्ये. आणि ते 12 कोटीत होण्याचं कारण असं आहे की तिथला प्रत्येक माणूस या कामामध्ये सहभागी होता. लोकसहभाग असला तर गोष्टी किती सुकर होतात, सहज होतात, त्याचं हे लक्षण आहे. फक्त तुम्ही ते सांगायचं असतं. इथला कुठला तरी मुलगा, कोणी, प्रत्येक जण नाही म्हणणार मी, पण कुणीतरी याच्यातला फार कोणतरी होणार आहे. एखाद्या दिवशी कदाचित मी त्यावेळी असलो तर माझ्याकडे येऊन की सर तुम्ही तिथे आला होतात आणि त्यावेळी त्या गर्दीचा एक भाग मी होतो आणि मी तो आहे, कारण हे असंच इथे कुठेतरी कोणतरी होत असतो आणि ते व्हायला फार गरजेचं आहे. आपण आपल्यापुरतं जगणं हे कुठेतरी आता सोडायला हवं. सरकार काय करेल, कॉर्पोरेशन काय करेल, या गोष्टीकडे आपण नाही लक्ष द्यायचं. आपल्याला काय शक्य आहे, निदान मी इथे थुंकणार नाही, मी कचरा टाकणार नाही, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तेवढ्याच आपण करायच्या. प्रत्येकजण फार मोठा समाजसेवक किंवा महात्मा ज्योतिबा फुले नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्याऱ्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलं ना तरी खूप आहे, एकच माणूस. या दंगली होतात, सगळं होतात, त्यामुळे अजून एक, निदान एका माणसाला तरी वाचवेन हे मनामध्ये म्हणा, म्हणजे कोणाला मारण्याचा प्रश्नच येत नाही. जात पात धर्म या गोष्टीवर माझा कधीच विश्वास नाही, मी कधीच ठेवला नाही. मला तुम्हाला माहिती असेल की नाही, मला माहित नाही माझी जात माहिती आहे का कोणाला. मी कलावंत आहे, मला जात नसते. मी कधी तुम्हाला म्हटलं का माझा अभिनय समजून घ्या मी अमुक अमुक जातीचा आहे, तसं काही नसतं. सगळं तुमच्या ठाई प्रत्येकाजवळ काहीतरी निखळ आहे, खूप छान आहे.
आणि ते निखळ आहे ते मांडायला शिका, द्यायला शिका. सी डी देशमुख ज्यावेळी होते, सी डी देशमुख सगळ्यांनाच माहिती असेल असं माहिती नाही, पुढच्या मंडळींना माहिती आहे. सी डी देशमुख आपले अर्थमंत्री होते पहिले. SSC ला म्हणजे मॅट्रिकला पहिलं येणं म्हणजे हे सातत्यानं ते प्रत्येक परीक्षेत पहिले आले. परीक्षेचा रिझल्ट होता त्यावेळी ते सकाळी अतिशय अस्वस्थ होते, लवकर उठले खूप आणि निघाले. आईने विचारलं की काय रे बाबा चिंतामणी, आज विश्वास वाटत नाही का पहिला येणार हा? तो म्हणला नाही आई, दुसरा कोण आलाय ते बघायचंय मला. ह्याला आत्मविश्वास म्हणतात. मला बोलताना सुद्धा असं होतं, दुसरा कोण आलाय ते मला पाहायचंय, पहिला मीच. ही इतकी वृत्ती, इतकं स्वतःबद्दलचा आत्मविश्वास. म्हणजे ज्यावेळी नेहरूंचं आणि त्यांचं पटलं नाही, त्या माणसानी आपला राजीनामा त्यांच्या हातात दिला, इथून निघाले, हैदराबादला जाऊन स्थायिक झाले. ते शेवटचं सगळं उर्वरित आयुष्य त्यांनी हैदराबादला घालवलं. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. एक कुठेतरी रेल्वेचा ऍक्सिडेंट होतो आणि लालबहादूर शास्त्री राजीनामा देतात. राजकारणात येण्याची काहीतरी एक भूमिका होती, मला द्यायचंय, समर्पण होतं, माझं आयुष्य यापुढे तुमचं आहे, मी तुमच्यासाठी झटणार आहे, तुम्हाला देणार आहे सगळं. आता तुम्ही राजकारण्यांच्या बाबतीत बघताय कसे आहेत, काय पद्धतीनं जगत. मला काल विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरनं हुसकावून लावणं बरोबर आहे का, मारणं बरोबर आहे का? माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, एन्क्रोचमेंट नसावी वगैरे सगळं मला मान्य आहे. माझी एक साधी वृत्ती अशी, माझं मी आज जर काम करत असेल, माझ्या दोन वेळेच्या माझ्या त्या भाकरीसाठी मी जर काम करत असेल आणि ते काम मला नसेल तर मी काय करेन? तुम्ही खात असाल तर तुमच्या हातातलं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करू द्या. माझा जर काही ते चुकीचं असेल, मला तुम्ही तो इतकी वर्ष का नाही तुमच्या कॉर्पोरेशननी ते डिमार्केशन केलेली, फेरीवाल्यांची काही चूक नाही आहे, चूक तुमची आमची आहे. आपण कॉर्पोरेशनला विचारलं का नाही आहे? आपण आपल्यामध्ये इतके मशगूल असतो, मी 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 आणि मी. मी नेहमी म्हणतो की आपण काय केलेलं आहे की आपण एक कबरी बांधलेलं आहे स्वतःसाठी, 500 square feet, 1000 square feet, 2000, 5000. श्रीमंत माणसांच्या कबरी जास्त मोठ्या. स्क्वेअर फूटमध्ये आपण राहतो, आपल्याला ते आनंदच माहिती नाही आहेत. मी आत्ता बोलत असताना सरांशी की गावाला गेल्यानंतर अंगणामध्ये नुसती सतरंजी आणि आभाळ बघत असेल झोपलेलं, तुम्हाला आभाळ माहिती आहे का? निदान आज इथं आला तुम्हाला एवढं आभाळ दिसतं, पण आपल्याला एवढंच आभाळ दिसतं रे. आभाळ फार मोठं आहे याच्यापेक्षा. प्रत्येकाच्या वाट्याला इथं काय, तुमच्या खिडकी एवढा आभाळ आलेला आहे, कुठले पक्षी तुम्हाला तिथं पाहायला मिळणार? विहरायचं असतं असं मोठं उंचावर उडायचं असतं असं म्हणतात का, कुठे माहित आहे तुम्हाला काय उंच दिसतंय इथे? काहीच बात नाही. सतत आपण आपल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे मला एकदा ते वाचत असताना इतकं भरून आलं, खूप मोठा पाऊस आल्यानंतर ही छोटी छोटी पाखरं ती वळसडीला बसतात, पण गरुड मात्र त्या ढगांच्या वर जाऊन विहरत असतो, त्याला पावसाचा त्रास होत नाही. त्या ढगाच्या पुढे जाऊन वर जाऊन तुम्ही विहरायला शिकायला पाहिजे. हे मी कुठेतरी वाचलेलं आहे, माझं नाही आहे. ज्याची त्याची पोच त्याला मिळावी, पण हे कुठेतरी वाचल्यानंतर मला असं नेहमीच वाटतं की मी असा कुठेतरी ढगांच्या वर, कदाचित नसेल, मी आधीच मी वळचणील असेल, पण ती वृत्ती असायला पाहिजे. ते करावंसं वाटणं फार गरजेचं आहे. इथून तुम्ही नेमकी फॅकल्टी, मी मगाशी सरांना, मी फार अतिशय इग्नरंट माणूस आहे, आय एम ॲब्सोल्युटली इग्नरंट, इट्स नॉट पॉसिबल फॉर मी टू एक्सप्रेस माय सेल्फ इन इंग्लिश, आय डोंट हॅव दॅट वोकॅबुलरी अँड फ्लुएन्सी, सो प्लीज पार्डन माय इग्नरन्स. ओके, हे मी एवढं पाठ करून आलेलो आहे, त्यामुळे याच्यापेक्षा मी काही जास्त बोलणार. तुम्हाला
देवानी प्रत्येक इथे बसलेला प्रत्येक माणूस हा ऍटम बॉम्ब आहे, इतकी ताकद त्याच्यात ठासून भरलेली आहे. त्याचा उपयोग करा. तुम्ही स्वतःसाठी तर जगायचंच आहे, तुम्हाला स्वतःला जगवायचंच आहे. बाजूची विषमता तुम्हाला बाहेर भरून काढायची आहे, असता कामा नये. पूर्वी आपल्याला शेजार होता की रे, कुठे काहीतरी तिथे काहीतरी शिजलं की तर छान वास यायचा आणि त्याच्याबरोबर एक वाटी सुद्धा आपल्या घरी यायची. आपल्याकडे शिजलं की तिथे जायचे. आता ते राहिलंच नाही. बाजूला मयत झालं तरी आपल्याकडे बारसं चालू असते. शेजार गेला, शेजार धर्म गेला. चाळी होत्या त्याच्यामध्ये, चाळीमध्ये अख्खं मिळून सगळ्यांचं एक कुटुंब होतं, एवढ्या अशा चाळी असायच्या. त्याच्या घरी काय चाललंय ते तिथून कळायचं. परवा एक छान मी फोटो पाहिला, गावची म्हातारी माणसं त्याशी वेशीवर बसलेली आहेत, खूप माणसं म्हातारी अशी, आणि त्याच्याखाली हेडलाईन होती, गावचे CCTV कॅमेरा. कोण कुठं गेला, कोण कुठे गेली, कोण काय करतोय, काय सगळं त्यांना माहिती असत. कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपत नाही, कारण त्याच्यातला तो एकोपा होता, एकमेकांबद्दल आदर होता, प्रेम होत. आकस असला तरी तो गोंडस होता, कमालीचा होता, छान होता, तेवढ्या पुरता होता. राहिलं नाही ते. सगळ्या गोष्टीबद्दल आपले सगळेच राजकारणी इतक्या हिरिरीनं बोलतात, लोकसंख्या इतकी वाढली त्याच्याबद्दल का नाही बोलत. 30 कोटी होतो, 130 झालो. अजून काही दिवसांनी तू खात असताना माझ्याकडे नसेल तर मी ओर बांधणार तुझ्याकडनं. साहजिक आहे, नाही आहे माझ्याकडे, मलाही भूक लागली आहे. तू कसा खातोस याचा विचार का नाही करत. बरं, गंमत अशी आहे की आमची इथली किती मुलं गावातून आलेली आहेत, खूपशी असतील नाही का. बर, छान. आहे का जमीन वगैरे? आहे. गेल्यावर तुम्ही सुट्टीमध्ये शेती वगैरे करता का? मुस्कटीत देर हो हो देतले. हो, माहितीये का कसा धरायचा नांगर? हो, नांगर कसा धरायचा, पेरणी कशी करायची, लावणी कशी करायची. काय होतं माहितीये का, आपण शहरामधून, मीही त्यातलाच आहे, गावातून शहरामध्ये येतो आणि शहरामध्ये आल्यानंतर आपण इथलेच होतो. आपण विसरतो आपल्या त्या सगळ्या मायभूमीला, त्या मातीला आपण विसरतो. माझी तक्रार तिथंच आहे. माझी ही जुनी मंडळी जी आहेत ती नव्या पद्धतीनं नाही शेती करू शकत, आणि जुन्या पद्धतीची शेती ही फायदेशीर नाही राहिलेली. पूर्वी तोंड इतकीच होती, मोजकी होती, त्यामुळे तेवढंसं ते पीक खूप खूपसं होतं. आता तसं राहिलेलं नाही आहे. आणि माझी नवीन ही मुलं जी आली गावामध्ये शहरामध्ये, की ती परत जात नाहीत. मग ती शहरामध्ये कुठेतरी त्यांचा ठेय्या होतो, लग्न होतं, मुलं होतात, कधीतरी सणावाराला गेलो, गावी गेलो, आई वडील आजोबा कधी काही मेले की मग नंतर ती विकून टाकायची. नका करू तसं. मी सगळं सोडून मी गावात गेलेलो आहे, कारण खरं तिथेच जगणं आहे. तिथं काय आहे, कोण बाजूनी चाललाय, काय चाललाय, काहीच नाही, माहितीच नाहीये. तू का आलास माझ्या इथं, तू का इथं उभा आहेस, तू का इथं हे केलं, तू तिथं का केलं, तू कुठल्या जातीचा, तू कुठल्या धर्माचा. अरे राह के, पूर्वी मारत होतो की मिठा एकमेकाला, रमजान मध्ये सुद्धा मारत होतो, दसऱ्यालाही मारत होतो. काय छान पैकी आमच्याकडचा सगळेच गेलो, वाईट वाट. कधीच वाटलं नाही की नाही हे ख्रिश्चन आहेत, काही हे मुसलमान आहेत. मला बोलताना, मला शफी इनामदार माझा खूप छान मित्र होता, अप्रतिम माणूस, तो म्हणाला, अरे नाना कसले मुसलमान आम्ही, अजून माझ्या कागदावर लांबातेच नाव आहे. 2 पिढ्यामध्ये 4 पिढ्यामागं कुठेतरी आमचं कन्वर्ट झालंय. का कन्वर्ट झालंय? आम्ही त्यांना नीट जगू दिलं नाही. मी म्हणून जमीनदार म्हणून, मग कुठल्याही जाती धर्माचा असू दे, मी जमीनदार असताना मी पिडलं त्यांना. मग आमचे दलित झाले, मग मुसलमान झाले. कुठला मुसलमान इथला अफगाणिस्तानातून आलाय? सगळे आपलेच आहेत की, DNA काढा की सगळ्यांचे. मग सगळे जर आपण सगळेच एक आहोत तर मग अजून काय पाहिजे? क्रांतीवीर मधला ज्यावेळी ठेचून रक्ताचा ज्यावेळी मी डायलॉग म्हणतो, मी तो खरंच मनापासून म्हटलेलो होतो. तो त्याच्यासाठी नाही आहे. तो कधीही संवाद नव्हता, कधीही तो संवाद नव्हता. माझ्या मते हे खरंच आहे. त्यावेळी तुम्हाला जर काही वाटत नाही, त्यावेळी जर तुम्ही कोणी आजारी असाल
तर तुम्हाला हे रक्त चालतं का? मग ते मुसलमानाचं किंवा हिंदूंचं एकमेकांना चालतं ना? मग हे वितुष्ट का आहे? तर ते वितुष्ट आहे कारण ही जी सगळी मंडळी आपली पोळी भाजणारी पॉलिटिशियन जे आहेत, तुम्हाला ते कळायला पाहिजे. त्यांच्यापासून दूर राहा. कोण काय आहेत ते समजून घ्या, नेमकं काय आहेत. आणि हे सोशल मीडिया जो आहे, ह्या फोनवर जे येतं, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ही अतिशय गलिच्छ गोष्ट घडलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये, सगळ्यात गलिच्छ. आपली मैत्री संपली काय नाही, इथं तो असतो. ओरडके आणि दे शिबी आणि बोल ना, बोल ना. आय आय पण ते आपण करतच नाही आहोत. आपण कम्युनिकेशनचं, आपण सगळेच जण असे, बाकीचं सगळं जग इतकं असाल आणि आपण सगळे इतके एकमेकांपासून लांब जायला लागलेलो. ते लांब जाणं नाही तुमच्याच लक्षात येईल काही दिवसांनी. माझी मुलगी किंवा माझी बहीण रस्त्यावरनं चालत असताना ती तुम्हाला तुमची सुद्धा बहीणच वाटायला पाहिजे, तुमची ही मुलगीच वाटायला पाहिजे. जोपर्यंत हे वाटत नाही तोपर्यंत बलात्कार होतात कसे? कारण आपण शंड आहोत. माझ्यासमोर हे होत असताना मी शंडासारखा बघत राहतो, म्हणून बलात्कार होतात. त्यावेळी तोडा की पाय तोडा, हात तोडा ना, काही कोणी तुम्हाला अटक करत नाही. पण ती धमक पाहिजे. त्याच्या हातात एक नुसता चाकू असतो. अरे माझ्याकडे दोन हात आहेत रे, एक वार करेल, दोन वार करेल, शिवते येत रे. ज्यावेळी तुम्ही तिथे गप्प राहता त्यावेळी एक वेळ मरता, पुढच्या प्रसंगात असेच गप्प राहिले की दुसऱ्यांदा मरता. आणि मग नुसतं आयुष्यभर खरे मरण येईपर्यंत मढ असत आपलं, ते मढ नाही होऊ द्यायचं. आपण जगत राहा, जगा. जगण्याला ते काहीतरी एक पाहिजे रे, त्याला पोत असतो असा छान पैकी. हे जगणं आहे, ते नसेल तर काय काय मजा आहे ह्या. इथून शिकून बाहेर जात असताना एक डिग्री मिळते, त्याच्यावर तुम्हाला नोकरी मिळते, पगार मिळतो. सकाळी निघता, संध्याकाळी जाता, झोपता, पुन्हा उठता, जाता, एक दिवस मरून जातो आपण. जगणं कधी? मग त्याच्यासाठी जगायला वेळ काढा. हे मी करणारच आहे, ते जगण्यासाठी मला रोजचं जे आहे त्याच्यासाठी मला हे करावं लागणार आहे. पण मग मला खरं जे जगायचं आहे म्हणजे नेमकं काय, ती जगण्याची तुमची व्याख्या तुम्ही ठरवा. कृष्णाची गीता आपल्याला सगळ्यांना अवेलेबल आहे, पण तुमची गीता स्वतः लिहा. तुमचं मोरपंख तुम्ही शोधा. आणि हे शक्य आहे बरं का? याच्यामध्ये काही नाही. मी नेहमीच म्हणायचो की आता इथून काहीतरी केस कापतात अर्धे, इथंच काहीतरी ठेवतात ते कोंबड्यासारखे. मी म्हटलं आपण काम छान केलं तर आपल्याकडे लोक बघायला लागली तर छान आहे. उगाच असं काहीतरी केलं नाही बघायचं लोकांनी. चांगलं काम केलं म्हणून तुमच्या मागं लोक येतील, किंवा रस्त्यातून नागवे गेलात तरी सुद्धा येतील. कशामुळे यायला पाहिजे तुम्ही ठरवा. आपण कुठल्या कारणाने आपल्या मागे लोक आहेत? आयुष्य सोपं आहे, आपण ते कठीण करून ठेवतोय. कपड्याच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत सगळ्यात कठीण आहे साधं असणं, सगळ्यात कठीण. सिनेमामध्ये सुद्धा अतिशय स्वाभाविकपणे खूप छानपैकी डायलॉग आले गेले असो ना, आपण खूप सोपं आहे. जितकं सहज तुम्ही वावरत असताना त्याचा जो परिणाम तुम्ही देता लोकांना, तो फार महत्वाचा आहे. सहज, इतकं सहज, स्वाभाविक असतो. मी ज्यावेळी तुला मिठी मारतो त्यावेळी ती इथून पोचली पाहिजे रे. किती छान ते मला अतिशय आवडलेलं चित्र होतं, मुन्ना भाई MBBS. त्याच्यातलं खरंच आहे, मनापासून मिठी मारारे, पोचतं सगळं. एवढे व्हॉल्युम्स जे बोलावे लागतात ते बोलावे लागत नाही, सहज पोचतं एकदम. आणि ते पोचणं महत्वाचं आहे. ईर्ष्या कधीच म्हणजे तुमच्यामध्ये स्पर्धा निश्चित असावी. ईर्ष्या नको रे. जर दुसरा कोणीतरी पहिला येत असेल, कारण माझी जर ताकद 70% आहे तर 90% दुश्वास करून काही फायदा नाही. ते 20% मी मिळवणार कसे? तर मी अभ्यास करायचा आणि मी 1%, 2% रोज मलाच हरवायचं असतं. मी मग एक दिवस कुठेतरी 20 ठिकाणी मी 21 होईल, त्यावेळी तो आपोआप हरला जातो.
पण माझं माझ्याशीच द्वंद्व असायला पाहिजे. परवा मी शूटिंग करत असताना इथे कुठेतरी मला असा हार देतात, मग इथे तो माईक होता, मग मी इथे येतो, ती तलवार इथे ठेवतो आणि मी बोलायला सुरुवात करतो. आणि बोलायला सुरुवात केल्यानंतर इथे शॉट संपला होता, त्याच्यानंतर दुसरा क्लोजअप घेणार होते. तर त्यांनी काही कट बोलला नाही डायरेक्टर, त्यामुळे मी आपलं बोलत राहिलो. आणि बरोबर 1.5 फुल स्केप अतिशय बारीक अक्षरात लिहिलेलं असं ते डायलॉग होते आणि माझे ते संपले. मग टाळ्या वगैरे वाजवल्या, म्हटलं अरे गाढवा तू सांगायचं ना कट, मला इथपर्यंत शॉर्ट सांगितलं होता. तर म्हटले नाही तुम्ही बोलत होता आणि ते इतकं छान वाटत होतं मला कट म्हणावं असं नाही वाटलं. पण मी त्याच्या कटची नाही वाट पाहिली, कटची वाट नाही पाहिली कारण मी माझ्या बाजूनं तयार होतो. पण तयार होतो म्हणजे हे सगळं स्वाभाविक. आताच मी बोलतोय ते मी पाठ केलेलं नाही. मला इथून माझी फजिती झाली तरी चालेल कारण ही सगळीच माझी मंडळी आहे, त्यांच्यासमोर फजिती झाली तर काय हरकत आहे. पण सिनेमामध्ये बोलत असताना तुम्हाला ते तिथलंच काटेकोरपणे बोलायला पाहिजे. पण ते बोललेलं ज्यावेळी मी कॅमेरासमोर बोलतो त्यावेळी ते इतकं स्वाभाविक वाटलं पाहिजे की जसं काही मला आत्ता सुचतंय. आणि त्याला आपण अभिनय म्हणायचं. अभिनय हा काही वेगळा नसतो, तुम्ही त्या क्षणाला त्या त्या भूमिकेमध्ये शिरायचं. परकाया प्रवेश जो आपण म्हणतो तो होतो, सहज होतो. मला काहीतरी त्याच्यासाठी वेळ वाकडं, काहीतरी नाक लावायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे का, हे नाही. मी कधीही कुठलेही गेटअप माझ्या कुठल्याही सिनेमामध्ये केले नाहीत. मला असं वाटतं की हाच चेहरा घेऊन मी औरंगजेबही दिसलं पाहिजे आणि शिवाजीही दिसलं पाहिजे. तर तुमच्या अप्रोचमध्ये आणि ॲटिट्यूडमध्ये फरक तेवढंच आहे. नटसम्राट करत असताना तुम्ही पूर्णपणे भारावून गेलेलो त्या भूमिकेने. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत नाही येत ते. म्हणजे ते स्टेजवरच मी बसलेलं असायचो, मला चहा किंवा काही दिलं तरी सुद्धा ते आपल्या तंद्रीत असणं आणि त्यातून होतं. मग ते भलंबुरं ठरवण्याचा अधिकार तुमचा, पण ते होतं. ते होणं महत्वाचं आहे, ती सहजता महत्वाची आहे. सहज कोणाच्या तरी खांद्यावर हात गेला पाहिजे, सहज कुठेतरी मूठ वळली पाहिजे, सहज कुठेतरी फुटलं पाहिजे ते समोरचं टाळकं. कारण आणि योग्य ठिकाणी फुटलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं. आपलं सगळी टाळकी फुटत आहेत, फक्त ती अयोग्य ठिकाणी फुटत आहेत हा गोंधळ आहे. फुटायला पाहिजे, सगळंच व्हायला पाहिजे, कुठे हात तुटले पाहिजे तेही लक्षात यायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, कुठलाच नाही. बाळासाहेब ठाकरे हे माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम करायचे, पण मी शिवसेनेचा कधीच नव्हतो, म्हणजे शिवसेनेत नव्हतो. पण आजपर्यंत मी BJP चा नाही. आमचे हे जे सरकार आलेलं आहे आता फडणवीसांचं, मी तुम्हाला खरं सांगतो, हा माणूस फार कमालीचा आहे. मला हा माणूस खूप आवडतो. परवाचा जर तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला असता, प्रत्येक प्रश्नाला त्यांची इतकी छान काटेकोरपणे आणि अतिशय समाधानकारक उत्तरं होती. माझ्या चुका ह्या असतील तर ह्या मला मान्य आहेत, आमचं हे करण्याचा प्रयत्न आहे, काही जे काम झालेलं आहे त्याच्यापेक्षा न झालं आहे त्याची खंत आहे. ही जी वृत्ती आहे, साधं दे ना, ही जी वृत्ती आहे ना, ते फार छान आहे. की सहज, अतिशय सहजपणे तो माणूस मुख्यमंत्र्यासारखा वावरत नाही. त्याच्या आपण BJP च्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघतोय भ्रष्टाचाराची कुठलीही गोष्ट पुढे आलेली नाहीये. असं सरकार आम्हाला पाहिजे. चुकले तर तुम्ही पुढच्या वेळी त्यांना काय निवडणुकीत करायचं ते कराल, पण आज तरी मला ते पाहत असताना समाधान मिळतं. मी त्यांचा प्रवक्ता नाही, मला वाटलं चुकीचं की मी त्यांना सांगतो की नाही फडणवीस हे मला बरोबर वाटत नाही. कारण मला असं वाटतं की एखादी गोष्ट छान असेल किंवा आपण सांगायचं असेल तर आपण ह्या टोनमध्ये बोलू शकतो. पण काही नेत्या मंडळींची ती एक, बाळासाहेब सोडले तर खूपशी नेत्या मंडळी किंवा शरदराव, की त्यांना आपण एकदा स्टेजवर आल्यानंतर, आता मी इथे हा माईक आहे ना तुमच्याशी सगळ्यांशी मी बोलावं आणि तुम्हाला अरे नको रे बाबा त्रास होतो,
कशासाठी का ओरडतोयस? शांतपणे आता मी बोलतोय तर इथे प्रत्येक कोपऱ्यामध्ये, उलट तुम्ही जितकं शांतपणे बहिऱ्या माणसाशी तुम्ही जर बोलत असाल ना, जितके मोठ्याने ओरडाल तो आ आ, अगं नाही गाई तू ते तिथे तू गेली होतीस ना, मला कुठे अशी आई पटकन म्हणते. तिला ऐकू येत नाही पण तिला मोठ्याने बोलल्याचा त्रास होतो, पण ते शांतपणे बोललं की तिला ते ऐकू जातं. मी खूप शिव्या देतो, आई कोकणात नाही त्यामुळे माझी मदर टंग ती आहे. आई 97 वर्षाची आहे. वडील गेल्यानंतर आईला म्हटलं आता गणपती आणायचा नाही, बस झालं, त्या पैशामध्ये काही मुलांना शिकू आपण. ती म्हणली मी जिवंत आहे तोपर्यंत आण, नंतर नको आणू. म्हटलं मी गणपती आणावा असं वाटत असेल तर मरू नकोस, अजून जिवंत आहे 97. गावातली मंडळी आपली, कोकणातला मी, हे सावंत पण कोकणातलेच आहे. गावात नवीन गाडी घेतली आणि मी गावी गेलो होतो. काय नाना, सेकंड हँड काय? बरं नवीन गाडी दिसते साऱ्या. बरं पहिले कुठलीही गोष्ट बोलण्याच्या अगोदर पहिले एक शिवी द्यायची आणि मग नाना म्हणायचं. अरे नवी मी म्हणतो नाही नवीन घेतले. नवीन इतके पैसे आणतोच कुठून? काय स्मगलिंग बिगलिंग सुरू करायस की काय? सरळ बोलायचं नाही कधीही, कुठलीही गोष्ट सरळ बोलायची नाही सतत. म्हणजे पुलांच्या ह्याच्यामध्ये तर माहिती आहे ना की रिझल्ट लागल्यानंतर ओटीवर बसलेला माणूस रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला काय लोटणकर पेपर वाचला हो काय? त्याच्या हातात पेपर आहे, रिझल्ट लागला ना आज तर बघा जरा सावंतांचा पोरगा नापास झाला काय बघा. अरे पास झाला काय बघा ना, नापास झाला का बघा का. सरळ नाही बोलायचं. कुठे राहतात सावंत? सावंत काय म्हणजे आमच्या अंगणातून बघितलं की त्यांच्या खळ्याला आग लागलेली लगेच दिसेल, त्यांच्या घराला आग लागलेली आमच्या खळ्यातून दिसेल. अरे त्यांचे माझ्यापासून ते तिथेच राहतात ते असं सांगू शकतो, पण त्यांच्या घराला आग लागलेली आमच्या खळ्यातून दिसेल इतके जवळ राहतात. ही वृत्ती आहे. पण तुम्हाला खरं सांगतो की आमच्या कोकणामध्ये एकही आत्महत्या नाही बरं का. शेतकऱ्याची एकही आत्महत्या कोकणात नाही. मी तुझं घेणार नाही, मी तुला देणार नाही, ही आमची वृत्ती. आमच्याकडे 3 पद्धतीचे पंच असतात, त्यांची नावं नाही मला नेमकी सांगता येणार. एक पंचा, एक पंचा आणि एक पंचा असं ती. तर सगळ्यात छोटा पंचा हा एवढासा असतो. आम्ही तेवढे नेसू, उगाच कोणाला दाखवायला आम्ही काही करणार नाही, गाव जेवणं घालणार नाही, आम्ही हुंडा देणार नाही, पाहिजे तर घे नाही ते जत चुलीत. ही जी वृत्ती आहे आहे त्याच्यात समाधानी. त्यामुळे कोकणामध्ये कधीच नाही, आमच्या देशावरचं किंवा मराठवाड्यातला हा एक तिथे एक मोठा हे आहे. बरं तिथली मुलं पुन्हा गंमत अशी आहे, राजकारणी लोक ही मुलांना तिथे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सगळी मुलं जाणार, तिथे गेल्यानंतर तो सगळं जेवण खाण त्यांची दारू वगैरे तो करणार जोपर्यंत तो त्या पदावर आहे तोपर्यंत. एकदा त्याचं ते पद संपलं यांना तर चट लागलेली असते, यांना ती सुरुवात झालेली असते. त्यामुळे तो गेल्यानंतर मग आता काय करायचं, मग जमिनीचा एवढा तुकडा विक, मग एवढा तुकडा विक, हा जो गोंधळ झालेला आहे. माझा कालचा जो माझा बाप जो होता शेती करत तो असा नव्हता. त्याच्यासाठी शेत हे माती म्हणजे आईच होती. पण नवीन पिढीचं आमचं थोडंसं कुठेतरी फिसकटलंय, ते पुन्हा ताब्यात यायला पाहिजे. परवा फार छान, खूप दिवसांनी जरा नॉस्टाल्जिया होता, माधुरीच्या हातातून बक्षीस मिळालं मला फिल्मफेअरचं. आम्ही तरुण होतो रे असं काय करत.
माधुरीला तिथे गाणं म्हणायला सांगितलं म्हणजे बक्षीस दिल्यानंतर, माधुरी तू गातेस सुद्धा चांगली, जरा गाणं म्हण की. मग तिने एक गाणं म्हटलं कोणीतरी, मी नाही म्हटलं, प्रेक्षकांची हे होती. आणि ती गाणं म्हणाल्यानंतर मी म्हटलं अल्टरनेटिव्ह प्रोफेशन आहे तुझ्याकडे, म्हणजे आजपर्यंत छान दिसून आमच्या डोळ्याची वाट लावलीस, आता कानांची लावू. यापुढं कानाची लाव म्हटलं आता. पण छान करायची काम नाही. पहिल्या लाईन मधलं हसू तुम्ही बघायला पाहिजे होते इथे. इकडचे चेहरे बघा. सगळे असे लखलखी चेहरे झालेले आहे. जमला असता तर असत रे होता सर. आम्ही वजूद चित्रपट करत असताना त्याच्यामधला एक तुम्ही पाहिला असेल युट्यूबवर किंवा ह्याच्यावर तो संवाद जो आहे की एकतर्फी तिच्यावर प्रेम करणारा मी आणि ती नसताना तिच्याबद्दल काय वाटतं हे असं स्टेजवर तो बोलत असतो, कैसे बताऊ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. ते करत असताना सुद्धा तो शॉट 3 शॉटमध्ये झाला आणि रात्री 2:30 मी एन चंद्रानं फोन केला की चंदू म्हटलं अरे तो सिंगल शॉट झाला तर फार छान होईल. कैसे बताऊ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो, कैसे बताऊ मैं तुम्हें, तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो, तुम जिंदगी तुम बंदगी तुम रोशनी ताजगी हर खुशी प्यार हो प्रीत हो मनमीत हो, आंखों में तुम यादों में तुम नींदों में तुम ख्वाबों में तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में, तुम सुबह में तुम शाम में तुम सोच में तुम काम में, मेरे लिए पाना भी तुम मेरे लिए खोना भी तुम, मेरे लिए हंसना भी तुम मेरे लिए रोना भी तुम और जागना सोना भी तुम, जाऊं कहीं देखूं कहीं तुम हो वहां तुम हो वहीं, कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम बिन तो मैं कुछ भी नहीं, कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. ये जो तुम्हारा रूप है ये जिंदगी की धूप है, चंदन से तरशा है बदन बहती है जिसमें एक अगन, ये शोखियां ये मस्तियां तुमको हवाओं से मिली जुल्फे घटाओं से मिली, होठों में कलियां खिल गई आंखों को झीले मिल गई, चेहरे में सिमटी चांदनी आवाज में है रागिनी, शीशे के जैसा अंग है फूलों के जैसा रंग है नदियों के जैसी चाल है, क्या हुस्न है क्या हाल है. ये जिस्म की रंगीनियां जैसे हजारों तितलियां, बाहों की ये गोलाइयां चल में ये परछाइयां, ये नगरियां है ख्वाब की, कैसे बताऊं मैं तुम्हें हालत दिले बेताब की, कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो, कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए धर्म हो ईमान हो तुम्ही इबादत हो मेरी, तुम्ही तो चाहत हो मेरी तुम्ही मेरा अरमान हो, तकता हूं मैं हर पल जिसे तुम्ही तो वो तस्वीर हो तुम्ही मेरी तकदीर हो, तुम्ही सितारा हो मेरा तुम्ही नजारा हो मेरा, यूं ध्यान में मेरे हो तुम जैसे मुझे घेरे हो तुम, पूरब में तुम पश्चिम में तुम उत्तर में तुम दक्षिण में तुम सारे मेरे जीवन में तुम, हर पल में तुम हर छिन में तुम, मेरे लिए रास्ता भी तुम मेरे लिए मंजिल भी तुम, मेरे लिए सागर भी तुम मेरे लिए साहिल भी तुम, मैं देखता बस तुमको हूँ मैं सोचता बस तुमको हूँ मैं जानता बस तुमको हूँ मैं मानता बस तुमको हूँ, तुम ही मेरी पहचान हो कैसे बताऊं मैं तुम्हें, देवी हो तुम मेरे लिए भगवान हो कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. हे माधुरीसाठी होतं म्हणून अजून लक्षात आया. हे मी पूर्वी एकदा माधुरीला म्हणजे बोललो होतो की म्हटलं बघ नाना तुझ्यासाठी इकडे तिकडे झाडाच्या मागे गाणं म्हणत फिरला
आणि तू नानाच्या बाजूचा नच्या बाजूचा खाना डोक्यावर घेऊन नेने बरोबर गेलीस. नाना बसलाय तो म्हणून तुमचे सहकलाकार हे फार छान असे स्मिता बरोबर काम करत असताना पाटील कि ते छान पाहिजेत की म्हणजे तुम्ही कालची मॅच बघितली की ते दोघ जण खेळत असताना इकडनं तुमचा शर्मा आणि तिकडनं शिखर 50% तुमची जबाबदारी संपते ना दोन्ही दोघं छान खेळत असले की. त्यामुळे तुमचा सहकलाकार हा फार छान असायला पाहिजे. तसे असले की मग छान. आत्ताच आम्ही एक फिल्म केली होती सतीश राजवाडेंनी डिरेक्ट केलेली आहे. बाप माणूस असं त्या फिल्मचं नाम आहे ज्याच्यामध्ये मी डबल रोल करतोय बापाचा आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर. माझ्या मते माझ्या आयुष्यामध्ये एक 4-5 काहीतरी छान फिल्म असेल त्याच्यातली ही एक फिल्म झाली. म्हणजे सहज होऊन गेली आम्हाला माहितीही नाही. तुमच्या नकळत काहीतरी व्हावं लागतं ना. इरावती हर्षे आणि आमचा सुमित राघवन त्याच्यामध्ये दुसरे जे आहेत दोघ जण काय काम करतात. आमच्याकडे काही वेळ काय मंडळी इतकी नतद्रष्ट आहेत हिंदीमध्ये. म्हणजे तुमच्या वाट्याचं तुम्ही खायचंच आणि आपल्या वाट्याचं पण खायचं अशी काही जी नटमंडळी असतात. म्हणजे तुमचं काम छान होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला अपस्टेजिंग करणं. तर तसे वाईट अनुभव सुद्धा येतात तुमच्या आयुष्यात पण ते ठीक आहे ते येतच राहतात. तुम्हाला नेमकं काय निवडायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा. आजूबाजूच्या सगळ्या वॉर्ड्स मधून तुम्हाला हे करावंच लागेल. अजून वाढत जाणार आहे. इथे माझा आमचा मित्र मगाशी मी सांगितलं सरांना की अभय मराठे आमचा माझा मोठ्या भावासारखा तो इथे होता. त्याच्याबरोबर मी एकदा आलो होतो. त्यावेळेचा विद्यार्थी आणि आताचे विद्यार्थी म्हणजे तुरळक मंडळी इथे असायची ह्या कॅम्पसमध्ये आणि आज इथे असलेलं. कारण कॉम्पिटिशन ही वाढत जाणार. एकच असं फील्ड आहे की जिथे कॉम्पिटिशन नाही ते म्हणजे दातृत्व. लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा तिथे कॉम्पिटिशन नाही. तिथे जा पहिले याल ते फार गरजेचं आहे. जिथे कॉम्पिटिशन आहे तिथेच आपण सारखे जात राहतो. प्रत्येकाला काहीतरी सचिन तेंडुलकर किंवा नाही 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 आपण वेगळाच खेळ खेळूया ना. आणि तो खेळ तुमचा तुम्ही हुडकून काढाल कुठला खेळ गावामध्ये. म्हणून मगाशी म्हटले एक माणसाला जगवेन आणि एक माणसाला कुठेतरी मी शिकवेन. ही दोन माणसं तुम्ही आयुष्यामध्ये एकदा ठरवली की मग आयुष्य फार सोपं आहे. खूप दिवसांनी मुरुडची आपल्या ह्यांच्या आमच्या समर्थ विद्यालयामध्ये ज्यावेळी 25 वर्ष पूर्ण झाली शाळेला त्यावेळी मला बोलवलं होतं. पांडू आमचा माझा सगळ्यात आवडता शाळेमधला कारण तो घंटा देणारा म्हणजे शाळा सुटायची आमची ना त्यामुळे पांडू माझा आवडता. आता माझ्या डोक्यातला पांडू तोच होता. 25 वर्षाने गेल्यानंतर पांडू असा 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 चालत आला म्हातारा झालेला. म्हटलं अरे पांडू मला मला काही कळे ना माझा काबुलीवाला झाला होता आपल्या डोक्यामध्ये त्या सगळ्या इमेजेस. म्हटलं पांडू आणि मी खाली वाकलो त्याच्या पाया पडा तसा उभं राहिला. माझ्या डोक्याला हात लावला असं लोटून दिला परत आपला काही नाही एक शब्द बोलणं नाही काही नाही पण त्याचा तो स्पर्श त्याने ते करणं ते माझ्यासाठी खूप काहीतरी होतं. मधली सगळी वर्ष 25 वर्ष मागे गेली आणि मग त्याच्यानंतर मी कुठेतरी पुन्हा तो शाळेतला झालो. शाळेतला म्हणजे ओणवा बरं का. मी खूप वेळ नुसता ओणवाच असायचो त्यामुळे फळ्यावरचे सगळे सुविचार मी उलटे वाचलेले आहेत त्यामुळे मी असा झालो. हो असा ओणवा सतत असल्यामुळे त्यामुळे माझा कणा छान राहिला. मला अजून बॅक प्रॉब्लेम नाही आहे. शाळेमध्ये सगळ्या सरांनी मला कायम असा आमची सकाळची मुलांची शाळा असायची आणि दुपारची मुलींची असायची आणि खूप काहीतरी आपला अपमान करायचा म्हणून सर मुलींच्या शाळेच्या समोर तिथं मग ते ओणवा उभा करायचे. त्यामुळे मग असं ओणवा राहायचं आणि मुली असं आल्या ना का त्या
निर्लज्जपणाचा कळस. शेवटी सरांना लाज वाटायला लागली आणि त्यांनी आम्हाला ओणवे करायचं बंद केलं. त्यामुळे अतिशय इबलीस अशी मंडळी. आम्ही इथेच होतो, दादरलाच शाळेमध्ये होतो. पण अतिशय टाकाऊ जी मुलं असतात ना, नाटका सिनेमात येण्याचं कारणच ते होतं की गावाला मुरुड जंजिराला असताना एक कुठल्या तरी नाटकात वडिलांना मला कायम असं वाटायचं की माझे वडील आणि आई, माझी थोरली भावंड आहे, त्यांच्यावर खूप प्रेम करतात. ती गोरी गोमटी आहेत, खूप छान चांगली. आम्ही 7 जण होतो, त्यातले 6 जण गेले, आता मी एकटाच राहिलेलो आहे. त्यामुळे मला माझा आत्ता भाऊ गेल्या वर्षी गेल्यानंतर मला असं वाटलं की माझं आता वय झालं. मग त्यातून पुन्हा नाही, आपलं वय झालेलं नाही, आपण पुन्हा नव्यानं यातून भाऊ सख्खा, अजून खूप भावंड आहेत आपली, आपण करूया. तर त्यावेळी मला असं वाटायचं की लहान असताना आई वडील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत आहेत. मग मी नाटकात काम करत असताना माझे वडील मुंबईहून मुरुडला आले, इतकं कौतुक केलं माझं. मी म्हटलं अरे ही छान पद्धत आहे वडिलांचं लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी. आणि मग मी सतत नाटकात काम करत राहिलो, तर माझे वडील माझं नाटक पाहायला येतील म्हणून मी नाटकात आलो. मला वडिलांना जे काय सांगायचं आहे ते मी इथून त्यांना तसं सांगे आणि ते आमचं पोचत होतं, बरं का. तर कधी कधी असं होतं ना की सगळंच तुम्हाला मिळतं पण जो पाहणारा आहे तो राहत नाही. वडील गेले, आईला त्याच्यानंतर कशामध्ये स्वारस्यच वाटलं नाही. पण निदान तुमच्याकडे एक माध्यम आहे तुमची, म्हणजे मी नेहमीच विचार करतो की हे माझ्याकडे नाटक किंवा सिनेमा नसतं तर केवढी घुसमट झाली असती. मला जे म्हणायचं ते मी म्हणूच शकलो नसतो, मी गुंड झालो असतो, कोणाला तरी मारलं असतं, किंवा मी आत्महत्या केली असती. एक आपल्याकडे आपलं माध्यम पाहिजे निचरा होण्यासाठी, सगळं सांगण्यासाठी तुम्हाला काहीतरी पाहिजे. ते काय पाहिजे ते तुमचं तुम्ही शोधा. मी हे करेन, मी अमुक करेन, माझं मी नाटक शोधलं, मला ते मिळालं. तुम्हाला ते शोधावं लागेल. प्रत्येकाचं वेगळं असेल, आउटलेट ही तुमची तुम्ही शोधायची. आणि कधीही त्याच्यावर खुश राहू नका की नाही मला एवढं मिळायला लागलं ना, काय पॅकेज आहे, किती वर्षाचं, 1 कोटी आहे, 1.5 कोटी आहे, 2 कोटी आहे. सरते शेवटी सगळे पैसे हे नुसते काउंट असतात, कपाटामध्ये राहतात, आपण खर्च नाही केले की कागदाचे कपटे असतात. तो सगळा क्षण जो आहे तुमचा तो वापरा तुम्ही. जगा जगा जगा, ज्यातून आनंद मिळेल असे जगा. गावाकडे जात राहा, आपल्या रस्ता रुंदीकरणाच्या ह्याच्यामध्ये हा आमचा एक रस्ता येणारा जाणारा रुंदीकरणामध्ये, इथे आमचे 100-150 वर्षापूर्वीचे जी झाडं होती, आता आपण गेलो तिथे, बीडहून आम्ही निघालो, औरंगाबादहून बीड, बीडहून नंतर पुढे नांदेड, सगळी झाडं तोडलेली आहेत 150 वर्षापूर्वीची. असं आपली मुणकी छाटून कोणीतरी ठेवलेलं आहे आपल्याला. विकासाच्या नावाखाली कुठला विध्वंस होतोय त्याच्याबद्दलही सतर्क राहा तुम्ही. एकटा मी काय करणार किंवा हा काय करणार किंवा तुम्ही, आपण ज्यावेळी जाऊ ना त्यावेळी आपली भीती वाटते राजकारण्यांना, मनमानी नाही करू शकत ते. एकट्या दुकट्याची नाही होणार, एकट्या दुकट्यातला भीती वाटवावी म्हणून मग तो काय करतो, तो अतिरेकी होतो, तो बंदूक घेऊन जातो. पण यांच्याकडची यंत्रणा फार मोठी आहे. मी भ्रष्ट लोकांचं म्हणतो, या सरकारचं नाही म्हणत, भ्रष्ट जी मंडळी आहेत. आणि आत्ताच म्हणजे गेली, म्हणजे मला नावं घेऊन बोलता आलं असं मी बोलत नाही आहे, ही जी गेलेली मंडळी आहेत राजकारणातली, तोंड वर करून बोलत आहेत, अध्वैर्यू आहेत, मोठे आहेत वयानं सगळी जी मंडळी, शहाणपणा करतायत आणि आता सांगतायत, टीका टिप्पणी करतायत या सरकारवर, ह्या सरकारचं हे चुकतंय, ते चुकतंय, ते चुकतंय. शरम वाटायला पाहिजे. हा सगळा जो काय प्रकार आहे तो तुमच्यामुळे आहे. शेतकरी संघटना आमच्या, आज जर का निवडणूक झाली की 50% मतदान होतं, तुम्हाला मान्य आहे, आपण घराच्या बाहेर पडत नाही. मतदान हे खरं तर सक्तीचं करायला पाहिजे. जो मतदान करणार नाही त्याला निदान 1-15 दिवसाची शिक्षा करा, सगळे आपोआप मतदान करायला लागतील. पण त्यावेळी जनमताचा कौल काय आहे तो नेमका कळेल ना आपल्याला. 50% मतदान मधले 15-16% तुम्हाला मिळाले की तुम्ही राज्य करता हो. आमचा आताचा शेतकरी 58% आहे, जो पूर्वी 78-89% होता, 79% होता, आज 58% आहे. शेतकरी जर संघटित झाला तर ह्या 15% किती भारी पडेल.
त्यामुळे हे 15%वाले कधीही तुमच्या त्या शेतकऱ्याला संघटित होऊ देणार नाहीत. हे आपण ज्यावेळी स्वतंत्र झालो तेव्हापासून काँग्रेसनी केलं. सत्ताधारी पक्ष हे तोपर्यंत त्यांची वेगवेगळी नावं असतात ज्यावेळी ते निवडणुकीत असतात. ज्यावेळी ते सत्ताधारी होतात त्यावेळी ते फक्त सत्ताधारी असतात, तो कुठलाही पक्ष नसतो, बरं का? हे लक्षात ठेवा. खूप दिवसानं असा एक पक्ष कुठेतरी मिळाला की जे सांगितलंय त्यातलं थोडंफार काहीतरी करतोय. त्यामुळे मग ती संघटना तोडायची. आताही तुम्ही बघितलं, आमचा हा गेला, तो गेला, तो गेला, तो गेला, मग पुन्हा खिळखिळी करायची, पुन्हा काही वर्ष राज्य करायचं. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःलाच हे करायला पाहिजे. 111 संघटना असतात कशाला तुमच्या, एक ठेवा की. पण पदासाठी भांडणं चालू असतं सतत. किती छान कविता लिहित असताना त्यांना आपण नाही छान कर ना एक एनग्रॉस होऊन करत होता. छान कर रे बाबा, हे टोण्या करतो. कवितांच्या बाबतीत मी थोडासा कुठल्या गोष्टी मला मांडायच्या झाल्या तर मला त्या पद्यामध्ये मला किंवा मी मला पूर्वी कोणीतरी लिहिलेलं आहे ते कुठेतरी आपण नकळत तुमच्या पाठवून जातात काही कविता. मग त्या विवा शिरवाडकरांच्या, कुसुमाग्रजांच्या असतील, आरती प्रभूंच्या असतील. पण त्या ज्यावेळी कविता त्याच्यामध्ये त्यावेळी मांडलेले असे बाबा बोरकरांचे दिव्यत्वाची जेत प्रचिती, तिथे प्रचिती नाही आहे बरं का, ते प्रतीती आहे. दिव्यत्वाची जेथ प्रतीती तेथे कर माझे जुळती, अग्निजानी देवन निज शिर घडले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. इतकं सुंदर आणि साध्या शब्दात लिहून ठेवलेलं आहे आशाबाईंनी, गायलेलं आहे मला वाटतं. कवितेच्या बाबतीत मला आता इथे कवितेचा काही फारसा संबंध नसेल का, असेल मला माहिती नाही आहे का, म्हणजे काही इक्वेशन कवितेमध्ये होत बरोबर. वर्गाच्या मागे तिथे लग्न लग्न जुळतात मग. पण खरंच तीच कविता 25 वर्षानं इतकी हरवलेली असते हो, त्यावेळेला का कविता बोललो असं त्यालाही किंवा तिलाही वाटावं, गोंधळ होतो. घर में है बस 6 ही लोग, घरी कोण कोण आहे असं विचारल्यानंतर छान मला. घर में है बस 6 ही लोग, एकटा माणूस राहतो आहे पण सांगायला किती छान वाटत. घर में है बस 6 ही लोग, 4 दिवारे छत और मैं, रात सावली एक सहेली, गोरा चिट्टा दिन है दोस्त. घर में है बस 6 ही लोग, 4 दिवारे छत और मैं. किती छान ना. मी एकटा आहे असं नाही म्हणायचं, कशाला एकटा असतो, भिंतींशी बोलता यायला पाहिजे. टहलने निकले तनहा परछाई, मैं भी उसके पीछे चलू, नीले अंबर के कागज पर पंछी होकर चित्र बनू, इंद्रधनुष की तिरछी डाली पर चिपकी गीली गीली ओस. घर में है बच्चे ही लोग, 4 दीवारें छत और मैं. मानता कस तुम्ही, म्हणजे आउटसाइडर कोणी लिहिलंय, कामू, सार्थ, काफका, कामू का सार्थ. माय मदर डाईड यस्टरडे ऑर डे बिफोर, हे पहिलं वाक्य आहे. त्याची किती भग्न अवस्था आहे. माय मदर डाईड यस्टरडे ऑर डे बिफोर, म्हणजे तो किती हल्लेला आहे. एवढंसं पुस्तक आहे त्याला मला वाटतं पुलित्झर का नोबेल तो मिळालेला आहे. केवढं व्हॉल्युम आहे हा महत्वाचा मुद्दाच नाही, एवढंच आहे. पण त्याच्यामध्ये किंवा जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल, आय लाईक यू नॉट बिकॉज ऑफ, हे मुद्दाम नावं घेते बरं का, म्हणजे मी इंग्लिश वाचतो असं तुम्हाला कुठेतरी ठसावं, म्हणजे नाहीतर म्हणजे अगदी झाडांनी कुठे आणलंय. पण जास्त रमलो मी ह्याच्यामध्येच, म्हणजे मी आता टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे.
या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळल्या जाणवे त्यात गुंडाळल्या यातनेच्या जाणीवेस मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या जागृतीचा किनारा नसावा किनारा कधीही पण त्या निद्रेलाच पुन्हा स्वप्न पडू लागली तर हीच खरी मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार आणि अखेर आमच्या मारेकरांच्या दाराशी उभे राहतो कटोरा घेऊन. विधात्या, तू इतका कठोर का झालास? जरा वर या आणि म्हणा की प्रॉम्प्टर होते आज आम्हाला. कारण हे जे म्हणत असताना ना ते असं चिरून जायला पाहिजे. कोणी घर देतं का घर की ते वाटायला पाहिजे. ते घर नाही आहे, तो घर मागत नाही आहे, तो स्पेस मागत नाही आहे, तो माणूस की मागतोय म्हातारा, ते नातं मागतोय, त्याच्यावर भिंती मागत नाही आहे. तात्यासाहेबांनी लिहिले त्याचे अन्वयार्थ इतके काहीतरी विचित्र लागतात आणि आपली सगळीच मराठी आपली जे साहित्य आहे ते इतकं प्रगल्भ आहे आणि इतकं श्रीमंत आहे, त्यामुळे आपल्याकडे सिरियल्स आहेत ते हिंदीसारख्या सिरियल्स नाही आहेत. आता आपल्यासारखं एक कोणीतरी पण सिरियलमध्ये एक बाई असतेस असा एक डोळा बारीक केलेली, ती कोणाचं तरी वाटोळं करायला काहीतरी करायला काय त्याच्यामध्ये त्या लेखकांना मिळतं त्यातला आनंद मला काही कळत नाही. पण ती खरंच काहीतरी सतत काहीतरी वाटत असते, ती त्याच्यात टाकत असते, दुधातून बघत असते प्यायलं का दूध, मध्येच तो दूध ठेवतो, मग दुसराच कोणतरी येऊन पितो, मग तो उताणा पडतो. अरे काय हे काय चाललंय अशा सिरियल्स? आणि चांगल्या सिरियल्स आपण पाहत नाही कारण नाहीच आहेत. काही प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर त्याने विचारावे, काही प्रश्न विचारावा, कुठला विचार माईक आहे का रे? जरा त्यांना माईक देणार रे बळा, माईक आहे का दे. हा सर, तुम्ही तुमचा चित्रपट केलेला द अटॅक्स ऑफ 26/11, काय काय तुम्ही तुमचा जो चित्रपट होता द अटॅक्स ऑफ 26/11, मला तुझं ऐकू येत नाही नीट, माईक थोडा लांब ठेव. हा हा बोल. तो तुमचा जो चित्रपट होता द अटॅक्स ऑफ 26/11, कुठला चित्रपट? द अटॅक्स ऑफ 26/11, इंग्लिश चित्रपट आहे, 26/11 चित्रपट. 26/11 हा हा हा. तर मग तो चित्रपट समोर ठेवून तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन करा? तुम्हाला काय घेतलं तुम्ही त्यातून? मी मला जे मांडायचं होतं ते मी मांडलं. पहिली गोष्ट जी मी घेतली ती माणसांच्या मदतीला धावायचं, पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा मी 8 वर्षाचाच होतो फक्त. नाही हे बघ, मी हाही मूर्खपणा करणार नाही की तू AK-47 पुढे आहेस आणि मी ए भारत माता की असं मी नाही जाणार. त्यावेळी मी तुला कसा कॉर्डन करायचं हे मला कळायला पाहिजे. पण मी सांग, आता 26/11 सारखे जे चित्रपट आहेत, म्हणजे तो चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन त्यांनी एवढा मोठा त्यांच्या उंची एवढा गुच्छ पाठवला होता आणि त्याच्यात लेटर पाठवलं होतं की मला भीती वाटते की तुम्हाला कोणी काही इजा पोहोचेल का. तर म्हटलं अरे माझे बॉडीगार्ड मी कधी ठेवलेच नाहीत, हे माझे सगळे बॉडीगार्ड, मला बॉडीगार्ड लागत नाही. आणि यातला कोणी जर एखाद्याने मारायचं ठरलं तर मारू दे की आपण त्याच लायकीचं, हरकत नाही. पण मारणार नाही ह्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे सतत. हे असं नाही मला जागता येत, आपण साध्या असतो. हे कपडे घालून गेल्यानंतर शेतकरी छान फटक घट्ट मिठी मारतो,
तेच अगदी कडक घालून गेल्यानंतर ते लांबून असंच बसून राहणार, तसं नाही चालणार. मलाही अंगाला त्यांच्यासारखा घाम याचा वास यायला पाहिजे. आणि तो घामाचा वास नसतो, तो कष्टाचा वास असतो. तो घ्यायला शिकायला पाहिजे आपण. आपण कुठेतरी दुर्दैवानं शहरातली मंडळी त्याला घामाचा कुबट वास नाही नाही रे. तो कष्ट इतका राब राब राबल्यानंतरचा तो एक वास आहे. तो बाटलीमध्ये बंद करून सेंट म्हणून नाही विकता येणार, नाही तर विकला गेला तर खूप महाग असेल तो. सर, आणि तुम्ही बोललेलात की मनातलं पोचायला पाहिजे, तर मग मला तुम्हाला खरंच मिठी मारायची वाटेल. मग ये ना. थँक यू. काय नाव तुझं? यश. यश. अरे वा. आणि ना भोर. भोर. छान छान. विचारा. मराठी नाट्यसृष्टीमध्ये पुरुष हमीदाबाईची कोठी झालं, पण त्याच्यानंतर महासागर, हमीदाबाईची कोठी आणि पुरुष, ही तीन नाटकं मी केली. विजयाबाईनीच केली होती तिने. नंतर मग थोडंसं आपलं घर बनूया, थोडेसे पैसे पाहिजेत, मग हे करा, मग त्याच्या दुष्टचक्रामध्ये आपण अडकतो, जसा मीही अडकलो. मग चित्रपटातून जास्त पैसे मिळायला लागले. संहिता मिळाली तर परत संहिता. आता काय होतं नाही, आता मध्यंतरी मी एका नाटकाची रिहर्सल सुद्धा केली 40 दिवस, पण त्यानंतर आमच्यातली त्यातली नटी होती ती गेली पळून. म्हणजे मी काही तिला त्रास दिला नाही, पण ती गेली. तर मग त्याच्यानंतर पुन्हा तेवढे 40 दिवस काढणं जरा कठीण होतं. त्यामुळे पण चांगली संहिता मिळेल तर निश्चितपणे. आता हे काय, हा हा परफॉर्मन्स नाही आहे. इथे असणं, मला ते नेहमीच मी म्हणतो, इथे असायला, मला हे चेहरे वाचायला फार मजा वाटते. मला हे फार हे ही गंमत आहे. हे नाही नाटकामध्ये मिळणार, सिनेमामध्ये नाही मिळणार. इथे म्हणजे सगळं अगदी रोकडा असतो व्यवहार. छान वाटत. विचारा. विचार. विचार. अजून एक माईक काय रे आपल्याकडे, काय इतकं दुर्भिक्ष आहे का माईकच? एक मागे ठेव. हा विचार. आहे चालू चालू आहे. आपलं मन स्थिर कसं ठेवायचं? आपण एखादी गोष्ट ठरवतो, पण त्या गोष्टीमध्ये काही काळ टिकतो, पण काही काळानंतर आपण त्यामध्ये टिकत नाही. कन्सिस्टन्सी बघ. आता तुला एक मी सांगतो, तू जन्मल्यापासून श्वास घेतोयस. तुला कोणी सांगतो का घे श्वास आता, किंवा नाही मला कंटाळा आला तर मी नाही एक तास श्वास नाही घेत, असं होतं का? ती कन्सिस्टन्सी पाहिजे. तसंच तुमच्या कामाबद्दल, आपण जोपर्यंत त्याच्यावर प्रेम करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला त्याच्या बदल्याचे समाधान आहे ते कधीच मिळणार नाही. त्यामुळे तू जे करतोयस ती कन्सिस्टन्सी, आपण सतत त्या सातत्य म्हणतो मराठीमध्ये, ते सातत्य ठेवण्यासाठी एक आहे की जे करतोयस त्याच्यावर प्रेम कर, की मग छान वाटत. कळलं का नाही? समजलं. समजलं. दे येतोय दुसरा माईक पाठवतोय. हा बोल. हॅलो सर. हा माझं नाव देवर्षी इंडे. सर, आता जी शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी झाली, ती तुम्हाला त्यांचं लाईफचं सोल्युशन वाटते का? सोल्युशन कर्जमाफी हे सोल्युशन असूच शकत नाही. पटकन कापल्यानंतर आपण फर्स्ट एड म्हणतो ना, तसं आहे ते. मग सर काय सोल्युशन राहील? सोल्युशन म्हणजे तुम्हाला जोपर्यंत हमी भाव मिळत नाही, तुझा हा टी शर्ट घातलायस त्याचे पैसे ठरलेले आहेत, जीन्सचे ठरलेले आहेत, केस कापायला गेला तिथले पैसे तुमचे वेरी होतात. आमच्या वेळी 4 आण्यामध्ये होते, आता 400 रुपयामध्ये सुद्धा केस कापतात. हा डोकं नसलेल्या माणसांचे गंमत अशी आहे की प्रत्येक गोष्टीचे भाव ठरलेले आहेत. प्रत्येक, फक्त शेतकऱ्यांनी उगवलेल्या मालाचे भाव ठरलेले नाही. गोंधळ असा आहे की उत्पादन आणि उत्पन्न याच्यातला फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. उत्पादन आपलं अगदी 100 मण आलं, पण ते विकलं कितीला गेलं? त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे ते बघा. तुम्ही खूप छानपैकी अगदी अतिशय नवीन बियाणं लावलं, अमुक केलं, 100 च्या ठिकाणी 200 आलं आणि भाव अर्धा झाला, तरी सुद्धा पुन्हा उत्पन्न तेवढंच. त्यामुळे जोपर्यंत हमी भाव सरकार देत नाही तोपर्यंत शेतकरी कधीही तरणार नाही. मी स्वतः शेतकरी आहे. माझं आदभट्ट्याचा माझं शेत मी करू शकतो,
पण प्रत्येकाला ते जमणार नाही. मला तिथे उत्पन्न कमी आलं तर मी दिवाळीला माझ्या शेतातले माझ्या मित्रांना 5-5 किलो तांदूळ देतो. मी मिठाई देत नाही कारण सगळ्यांची साखर वाढलेली आहे. मी सोडून आणि मी खरं सांगतो की मला तिथून माझ्या इथे मी हे उगवलेले तांदूळ हे गहू ही ज्वारी ती गंमत आहे रे. लसूण तुला खरं सांगतो की सोलल्यानंतर नखाला झोंबायला लागतो इतका छान लसूण आहे. एवढी बारीक पाकळी आहे पण त्याचा भाव मिळाला पाहिजे रे. आपल्याकडे दिसायला कसं आहे त्याच्याकडे जातात. त्याची क्वालिटी काय आहे त्याच्यावर जात नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही मिळत तोपर्यंत हे असंच होणार. आता मला म्हणे राजू शेट्टींनी परवा मला या संदर्भात फोन केला होता की शेतकऱ्यांच्या ज्या बायका आहेत ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांचा मोर्चा आहे दिल्लीमध्ये तर तुम्ही त्याचं नेतृत्व करा. मी त्यांना म्हटलं की मी पॉलिटिकल माणूस नाही आहे म्हणे. मी जाहीर पण नाही इथून सांगेन की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे मला नाही पटत आहे. पण मी झेंडा घेऊन नाही पुढे जाणार. याचा अर्थ मी गोळीला घाबरतो असं नाही आहे. पण मला असं वाटतं की सगळ्यांनी तेच नाही करायचं. मला काय जमत आहे ते आम्ही ठरवलं की आपण हे करूया म्हणजे आम्ही ते करायला लागलो. त्यामुळे शेतमालाला भाव मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते करू. आम्ही आता महिंद्रमध्ये आम्ही शेतमाल आणतो आणि पुण्याला महिंद्रमध्ये तो ठेवतो आणि तो आठवड्याला सगळा माल संपतो. त्यांचं आता रिक्वायरमेंट अशी आहे की आम्हाला रोज तुम्ही द्या माल. त्यामुळे आपण प्रत्येक आता सिटीजमधल्या ज्या सोसायटीज आहेत तिथे शेतकऱ्यांना 4-4 शेतकऱ्यांना एक सोसायटी द्यायची. तुम्ही इथलं तुमचा माल द्या तुम्हाला सगळं स्वस्त मिळेल सगळं छान मिळेल. आणि त्यांच्याकडे स्वस्त मागू नका. मी एवढी हात जोडून विनंती. आपण एरवी जीन्स घेताना कपडे घेताना फोन घेताना आपण घासाघीस करत नाही. शेतकऱ्यांकडे मालासाठी काही भाव करू नका. तुम्ही चारणे जास्त असेल उपाय जास्त असेल तर तो द्या. तो त्यांना गरजेचा आहे. प्लीज भीक म्हणून नाही हे तुमचा तुम्हाला त्यातून समाधान मिळणार आहे लक्षात ठेवा. सर तो हमी भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करा. शेतकऱ्यांनी काय नाही सरकारने करायचं. शेतकऱ्यांनी उत्पन्न शेतकऱ्यांनी आम्ही एक दुसरी साधी गोष्ट आहे. आता तुम्ही इथे सगळेच जण काहीतरी अमुक एक सिव्हिल इंजिनियर झाले तर मग सिव्हिल इंजिनियर पडतील बसतील बोंबलत. कारण एवढ्या सिव्हिल इंजिनियरची गरज नाही. नाही मला तर तुमचा बाजारामध्ये मागणी कशाला आहे. मी ते पीक काढायचं हेही हा नवीन आपण बोलताना आपण टर्म वापरतो दिस इज न्यू क्रॉप. नवीन स्टुडंट्स आहेत दिस इज माय न्यू क्रॉप. त्या क्रॉपमध्ये कुठलं क्रॉप विकलं जाईल. टोमॅटो जर का तुम्ही एवढा काढला तर त्याचा भाव जाहीर आहे की तो पडणार. बाजारामध्ये 100 पाहिजे असेल तर 95 पाठवायचा तर मग त्याचा भाव तोच राहील. किंवा 90 पाठवायचा मग 80 पाठवायचा मग भाव वाढेल. दुर्दैवानं काय होतो मधला जो आहे आमचा दलाल आहे सगळा पैसा त्याच्या ह्याच्यात जातो. त्यामुळे इथून तो डायरेक्ट तुमच्या घरात येणं त्याच्यासाठी काहीतरी करणं चाललेलं आहे. सावंतसाहेब आमचे करत असतात ते चुकलं की खूप मी उत्तमपैकी माझ्या मला किती शिव्या येतात हे त्यांना जास्त माहिती आहे. पण हे करायचं आपण ते तुम्ही त्याचा विचार करा. हे कसं करता येईल काय करता येईल. ए सोंड्या विचार. माझा बोल. माझा प्रश्न पण ऍक्च्युअली शेतकऱ्यांविषयीच होता. माझा प्रश्न पण शेतकऱ्यांविषयीच होता. पण आडून फिरून विचारतो आता गव्हर्नमेंटने कर्जमाफीविषयी एक मुद्दा मांडलाय की आम्ही 1.5 लाख पर्यंत लिमिट देऊ अशा अशा हे कंडिशन आहे. 2016 पर्यंत काय आहे त्यातून थकबाकी देऊ म्हणजे कर्जमाफी. तर तुमचं काय म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे. नाही हे बघ मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही तात्पुरती तडजोड आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जे आत्ता मिळालेलं आहे ते कधीच पुरेसं नसेल. 1-1.5 लाख, 2 लाख यांनी कधीच पण पुरेसं कधीच नसणार आहे. मी तुझ्याकडे मागत राहणं हे शेतकऱ्यांनी करू नये. शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण व्हायलाच पाहिजेत. कधी करणार हे किती दिवस करणार आपण किती दिवस मागत राहणार. आज ही तात्पुरती डागडुजी करणं चाललेलं आहे पण हे कायमस्वरूपी होणार नाही. आणि तुला सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे का धनदांडगे शेतकरी आहेत ना आपल्या दुसऱ्यांच्या नावावर काढलेली म्हणजे आता मला इथे ते सविस्तर बोलता येणार नाही नाहीतर नावं घ्यावी लागतील. या सगळ्या धनदांड हजारो एकर असलेली मंडळी ह्याच्याही नावावर कर्ज ह्याच्याही नावावर कर्ज ह्याच्यावर. परवा फडणवीस बोलत असताना एकच बँक अकाउंट हा तर 500-500 लोकांना दिलेला आहे म्हणजे 500 लोकांना तेवढे पैसे तुम्हाला तिथे. मग ते मागायला गेल्यानंतर मग गोंधळ झाले.
बँकेचं लायसन्स रद्द केलं, त्यामुळे हे सगळं साटलोट आहे रे. हे सगळे जे आहेत ना ग्रामीण भागातले सगळेच काही पॉलिटिशियन वाईट आहेत अशातला भाग नाही आहे, पण खूपसे फारच छान आहेत. गव्हर्नमेंटने कर्जमाफी दिलीच नाही तर काय इफेक्ट होईल त्याचा? नाही कर्जमाफी, मला एक सांग बाबा, एक साधी गोष्ट आहे की माझ्याकडे जमीन आहे. आम्ही एक काहीतरी गेल्या वर्षी प्रयोग केला की हे एवढ्या मंडळींची ही एवढी जमीन आहे. त्यांना म्हटलं की बाबा तुला एका एकरी किती उत्पन्न येतं, ते म्हणले 30,000 रुपये. म्हटलं तुला कन्फर्म 30,000 रुपये दिलं, बियाणं तुझं असतं, फवारणी तुझी असते, खत तुझं असतं, तर ते काही तुला करावं लागणार नाही. 30,000 रुपये तुला देतो मी, मला तू फक्त जमीन दे. ह्या गावची मी एक 50 एकर जमीन घेतली. 50 एकरामध्ये म्हटलं मी लावीन ते बियाणं, तुम्ही फक्त राबायच. पीक आल्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही 30 म्हणले, त्याच्याऐवजी मी तुम्हाला 1,00,000 देतो. आम्ही 1,00,000 दिले. 1,00,000 दिल्यानंतर त्यांना सांगितलं की अजून उरलेलं आहे. मग त्यांना अजून 1,50,000 दिले, कारण आम्हाला एकरी पीक 3,00,000 आलं. आम्ही आता तसं मगाशी म्हटल्याप्रमाणे काय लावलं तर आम्ही शेवगा लावला. आता शेवग्याला त्यावेळी भाव मिळाला आपल्याला. आता शेवगा एवढाच 50, आता तोच 500 एकरात लावला तो बसलो असं ना बोंबलत. मग ती शेंग काय करायची कुठं बाजारात, नाही का करणार काय त्या शेंगेचं, म्हणजे ती डब्यात पण बंद करते. त्यामुळे तो गोंधळ आहे की आपण पीक कुठलं घेतो, कसं घेतो, किती घेतो. बोल, ऐकू येत नाही आहे. तर माईक बघ रे, मला मला तुमच्यावर एक फोटो घ्यायला आवडेल. मला बघ, घेऊ नका, नंतर घेतो ना. एक एक नंतर आपण आपला सेल्फी घेऊया. मी काय करतो इकडनं असा काढतो सगळ्यांबरोबर एक सेल्फी, बरं का? हॅलो सर, माझं नाव भीमराव जाधव आहे आणि मी खेड्यातला जाईन. आता सध्या डिजिटल इंडिया, स्मार्ट इंडिया असं म्हणतो, तर खरोखरच खेड्याच्या ठिकाणी होते का ते इम्प्लिमेंट? नाही, हे बघ बाबा, कधीतरी कुठेतरी सुरुवात करावी लागणार. ऍक्च्युली सर, मला एक मेसेज म्हणजे सांगायचं आहे सगळ्यांना. मी खेड्यातल्या असल्यामुळे आमची एक टीम आहे. आम्ही जेव्हा जेव्हा मी सुट्टीमध्ये जातो तेव्हा आम्ही कधी शाळेवर व्हिजिट करतो. स्टुडंटला IITs, MPSC, UPSC काय आहे याच्याबद्दल आम्ही खेड्यामध्ये नाही का त्याच्याबद्दल माहिती देतो. तर इथं जे खेड्यागावातून आलेले इथे जेवढेही नोकरीवर आहेत ते मला असं सांगायचं आहे की इयरली तुम्ही 1,000 एका खेड्याला नाही का तुम्ही ज्या खेड्यातून आले त्या खेड्यामधल्या ना तुम्ही द्या. आणि असं एक इम्प्लिमेंटेशन करा की एक हॅलो खेड्यामध्ये झाली पाहिजे आपल्या गावामध्ये. काय 1,000 काय द्यायचं? मंथली इयरली 1,000 डोनेट करा तुम्ही खेड्यागावात, ज्या खेड्यातून आपण आलो त्या खेड्यागावात. हो हो. आणि ते तिथं नाही का एक डिजिटल लायब्ररी तयार करा जेणेकरून स्टुडंटला तिथं लाईव्ह व्हिडिओ बघता. बघ, हे करत असताना सगळ्यात महत्वाचे हे तुला वाटतंय ना ते कर. हे करत असताना ते कदाचित फेल जाईल, पण हरू नकोस. पुन्हा कर, पुन्हा कर, पुन्हा कर. तुला पेरण्याची इच्छा आहे ना, कधीतरी उगवणार ह्याच्यावर विश्वास ठेव. आमच्याकडे गंमत काय, माणसं न पेरता नुसतं पाणी घालत बसतात, तर ते काय उगवणार, नाही का? नाही का? सध्या सर आमच्याजवळ एवढं फंड नाही त्याच्यामुळे आम्ही नाही का जेवढं होते आम्ही तेवढं करत असतो. मी माझ्या इन्कम मधला 1.33% आपण इन्कम टॅक्स भरतो आणि 10% मी म्हटलं की मी अशा कामासाठी माझ्या आणि मी त्यांच्यासाठी देत नाही, मी माझ्या समाधानासाठी देतो. त्यातून मला जे समाधान मिळतं ते मला नाटका सिनेमातून मिळालेल्या कुठल्याही पारितोषिकाने आजपर्यंत दिलं नाही. आज मी शेतात कुठं गावात गेलो तिथं मी बसलो, त्यांनी हातात दिलेली भाकर आणि कॉर्डस दिलं ते खाताना जो आनंद आहे तो 5-स्टारमध्ये नाही ते मला वाटत. ऍक्च्युली सर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आमटेचा मूवी केला ना त्याच्यापासून आम्ही इन्स्पायर झालो ते बघून. हो पण बाबा मी बघ, माझ्या नशिबानं बाबा आमटे म्हणजे माझ्या नकळता नाही म्हणणार, अजूनही नकळतंच वय आहे माझं, पण मी ज्यावेळी अतिशय 40 प्रकाश ज्यावेळी हेमलकशाला निघाला त्यावेळी मी आनंदमधमध्ये बाबांकडे गेलो होतो. म्हणजे बरोबर 45-50 वर्ष व्हायला आली. प्रकाश त्यावेळी मग हेमलकशाला गेला, हेमलकसा स्थापन केलं त्यांनी तिथे. पण माझं नशीब की अशी इतकी मोठी मंडळी आहेत की त्यांचे स्पर्श झालेले आहेत, त्यांचे विचार ऐकायला मिळाले. मी तिथेच राहणार होतो आनंदवनमध्ये. बाबा म्हणाले की तुझा कलावंताचा पिंड आहे, तू इथे कंटाळशील, तू तिथे जा, काय 2 पैसे मिळेल तर दे आनंदवनला.
आता त्यावेळी माझी दोन वेळची भ्रांत, त्यांना कुठे माहिती याला काय पैसे मिळणार. फॉर्च्युनेटली आपल्याला मिळाले, पण आज सुद्धा विकास किंवा प्रकाश ही थोरली भावंड आहेत माझी. ज्यावेळी आपण तिथे आत्ता हे मला प्रकाश बाबा आमटा हा चित्रपट करत असताना तिथे राहत असताना इतका समाधान होतं तुम्हाला खरं सांगतो. एरवी आपण इथे असताना आपल्याला मग अमुक लागतं तमुक लागतं दारू लागते, तिथे कुठल्याच गोष्टीची गरज लागत नाही, काही नकोच असतं तिथे, कारण सगळंच छान असतं. म्हणजे तुम्हाला सांगतो सकाळी तिथे जात असताना लेपर्ड आहे रोज सकाळी, बाकीची जनावरं पण मी रोज सकाळी जाऊन त्यांच्याशी बोलत बसायचो. काही दिवसांनी माझा हात आतमध्ये मी गेल्यानंतर तो चाटायला लागला होता. तर सरते शेवटी ते कम्युनिकेट करणं, किंवा त्यालाही वाटलं हा माझ्या एवढाच जंगली असणार किंवा हा चावेल मला, त्यामुळे त्यांनी काय हात दिला नाही मला पण मी दिला. तर ती गंमत आहे की तुम्हाला त्या त्या निसर्गाला आपण जो विसरत चाललो ना तो गोंधळ आहे. थँक्यू सर. ओके थँक्यू बाबा, पण हे करत राहा मात्र हा बाबा. सर वडील या भूमिकेत नाना कसे आहेत? वडील या भूमिकेत मी अपुरा पडलो. मला वाटतं मल्हारच्या बाबतीत मी खूप अपुरा पडलो. मला त्याचं खंत आहे, मी त्याला जेवढा न्याय द्यायला पाहिजे होता तेवढा नाही देऊ शकलो आणि त्याच्याबद्दल मी क्षमा मागून काही चूक सुधारू शकत नाही. पुढच्या आयुष्यामध्ये जेवढं उरलंय त्याच्यामध्ये मला जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेन, पण मला कायमच ही खंत राहील मरेपर्यंत की मल्हारच्या बाबतीत मी कायमच अपुरा आहे. वडील म्हणून मी खरंच नाही. सप्रेम नमस्कार. नमस्कार. दीपिका गंभीर. गंभीर गंभीर एकदम. हसत असलेला माणूस गंभीर आहे असं म्हटल्यानंतर मला म्हटलं असं. अच्छा मला एक विचारायचं होतं की कोकणातले शेतकरी आत्महत्या मी तर ऐकली नाही आणि तेच मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या करतात, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही तेच मगाशी सांगितलं ना की तिथे आम्ही लग्नासाठी कर्ज काढत नाही कोकणात, आम्ही मराठवाड्यात काढतो, आम्ही जेवणावळी उठवतो, अमुक हे करतो. त्यामुळे बडे जाव नाही, कारण काल मी तुझ्या मुलीच्या लग्नात जेवलेलो होतो त्यामुळे मला आता तुला जेवायला बोलवावं लागतं, ते असा एक विचित्र पायंडा पडलेला आहे. कुठेतरी त्याला ब्रेक लागला पाहिजे. कोकणामध्ये ती पद्धतच नाही. येऊसा हा ये नाही तर जा चुरलीत मागा काय करत आहा माहीत दे रे. हा नाना नाम फाउंडेशन मध्ये तुम्ही ह्या टाइपने काही त्यांना सांगता का? हो हो निश्चितपणे निश्चितपणे. हुंडा घेऊ नये किंवा देऊ नये, ते तर चालूच आहे. सामूहिक विवाह वगैरे हा प्रकार चालू आहे, पण ही कशी आहे ही सुरुवात असते. सगळे त्याच्यामध्ये रुळतील किती त्याला एक वेळ लागेल. इथे येण्याचं कारण तुम्हाला सांगतो की मी उद्या मरून जाणार आहे, हे मरून जाणार आहे, आमची वय होणार आहेत, इथल्या तुम्हाला कोणाला तरी ह्या बॅटन हातात घेऊन पुढे चालत धावावं लागणार आहे, ते तुम्हाला कळावं म्हणून मी इथे आलो. माझा इथे येण्याच्या मागचा दुसरा कुठलाही उद्देश नाही. माझा उद्देश एकच आहे की हे कोणीतरी पुढे करतच राहावं लागेल. ह्या विवंचना हे प्रॉब्लेम्स हे सगळे असेच राहणार आहेत इथे, पण त्याच्यासाठी काल नाना किंवा मकरंद किंवा सावंत आणि शुभा हे करत होते त्यामुळे आता ते नाही आहे, त्यामुळे ते संपलं, ते संपतात नाही कामा. प्रॉब्लेम्स राहणार, करणारी मंडळी सुद्धा असायला पाहिजेत आणि ती यातलीच कुणीतरी असायला हवेत आणि ते करार आहे तुमचे सगळी तुमची छानपैकी. प्रकाश आमटे नाही करे छान, जर तीन मुलं आहेत छान, दोन मुलं आहेत छान, नातवंड आहेत उत्तम छान. मी तर प्रकाशला नेहमीच म्हणतो की तू कसलं काय करतो समाजकार्य, आम्ही हनीमूनसाठी 10 दिवसासाठी जातो, तू गेलास 45 वर्ष राहिलं तिकडं जंगलात गेलं तिकडंच राहिलं, तर त्यामुळे म्हटलं का हा काय तुझा हनीमूनच आहे की मस्तपैकी छान आहे निसर्गाच्या सानिध्यात. लेपर्ड्स येतात त्यांच्या तोंडात हात घाल, मगर आहे, अमुक काय तमुक आहे, काही नाही, मस्त जीवन चाललेलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय सगळा त्याग करायचा आहे अमुक करायचं आहे काही नाही, लग्न करा मुलं होऊ द्या सगळं आनंदी राहा, पण सायमल्टेनियसली जर का तुम्ही काही करू शकत असाल तर ती गंमत आहे. बोल 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 मोठ्याने. हॅलो. राम राम. प्रश्न काय? तू शिकलास हा प्रॉब्लेम आहे का काय? बरं पुढे
प्रश्न म्हणजे तुम्हाला काहीतरी मला शेअर करायचं आहे की तुम्ही आता हे खूप छान सांगितलं, त्याच्यामध्ये आम्ही आमचे काहीतरी प्रयत्न टाकतोय, ती गोष्ट तुम्हाला सांगायची आणि तुमच्याकडून आम्हाला काही त्याबद्दल मार्गदर्शन भेटतील तर आम्हाला ती खूप मोठी हेल्प होईल. आता नवीन संहिता ज्यावेळी नाटक सिनेमा करतो ना, ही नवीन मुलं जी येतात, ती नवीन मुलं जी संहिता घेऊन येतात, ते आमचे जुने जे फार मोठे मातबर सगळे लेखक आहेत त्यांच्यापेक्षा इतके सुंदर घेऊन येतात, कारण ते तुमचे रसरशीत अनुभव आहेत. त्यामुळे माझ्याकडनं मार्गदर्शन घेण्याऐवजी आता मी तुझ्याकडनं घेईन, कारण तुमच्या डोक्यात काय चाललंय हे जास्त महत्वाचं आहे. आम्ही परतीच्या वाटेवर आहोत, त्यामुळे तुमच्या ज्या डोक्यातल्या कल्पना आहेत ना त्या जास्त महत्वाच्या आहेत आणि त्या अतिशय मनापासून त्यातून लोकांना आनंद मिळत असेल तुम्ही त्या राबवा. त्या चूक किंवा मी आत्ता आमचं काम करत असताना सुद्धा आम्ही म्हणतो आम्ही आता चुका करायला सुरुवात केली आहे, बरोबर काय आहे ते मग कळेल की काय पुढे जात असताना. त्यामुळे ऑल द बेस्ट नाना. म्हणजे आम्ही जे करतोय की आता आपण ऑर्गॅनिक फार्मिंग रिलेटेड जे सेंद्रिय शेतीमुळे जे परिणाम होते त्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग हा जो त्याला सबस्टिट्यूट आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग घ्यावं, त्यांच्यासाठी मार्केट क्रिएट करणं ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. असा भाव तुला माहितीये का कशाचा? आपण ऑर्गॅनिकचा भाव हा जर 40 रुपये किलो असेल तर तो 120 रुपये किलो आहे. हो ते तर आहे, पण ऑर्गॅनिकला मागणी आहे कारण तुम्ही जितकी तुम्ही रासायनिक शेती केलेली आहे त्याचे तुम्हाला परिणाम त्याच्यानंतर होणारे कॅन्सर किंवा रोग सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. त्यामुळे आपण ही जी करतोय याची सेंद्रिय शेती त्याच्या आता आपण हे जे ऑर्गॅनिक करत असताना त्याच्यामध्ये इतके फायदे आहेत की तुम्हाला खरंच डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. आणि नाना मला मला मनापासून एक गोष्ट वाटते की गावाकडे मनुष्यबळाची शक्तीचा खूप तुटवडा चालू आहे. म्हणजे तुटवडा कारण तुम्ही शहरामध्ये येता. हा सर, आणि आम्ही हे सगळे आता इंजिनियर्सची हालत तर तुम्हाला माहितीच आहे काय चालू आहे. मग नाना ही इंजिनियर्स आणि शेतकरी ह्या दोन गोष्टी जुळून आल्या तर हा एक सुंदर वाईट हालत आहे म्हणून तिकडे जाऊ नका, तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे. माझी पण वाईट हालत आहे, तुझी पण वाईट हालत आहे आणि दोघही मोर्चा काढू तसं नको. आपल्याला मनापासून काहीतरी करायचं, तुझं छान होईल, तू काळजी करू नको, इंजिनियरला चांगले दिवस येणार आहेत. नोट बाय. धन्यवाद नाना. हॅलो हॅलो. हा सर बोल. मी दत्तात्रय बेदाडे. आमची युनिव्हर्सिटी एक्झॅक्टली या युनिव्हर्सिटीच्या समोर आहे, आम्ही तिकडनं आलोय तुमच्या लेक्चरसाठी. हो, UDCTतून आलोय. मी PhD करतोय इथे आणि तुम्ही जो विषय बायोप्रोसेस टेक्नॉलॉजी. मला काही कळलं नाही पण जाऊ दे पुढे. तर सर, तुम्ही जो आधी उल्लेख केला शेतकऱ्यांचा आणि ग्रामीण भागातील मुलांचा, स्पेशली शेतकऱ्यांच्या मुलांचा, त्याबद्दल तुमचे फार फार आभार मानतो. आणि अजून एक गोष्ट मला सांगावी वाटती की सर, तुम्ही आणि मकरान सरांनी ज्यावेळेस नाम फाउंडेशन सुरू केलं त्यावेळेस मला असं वाटतं की एक तुम्ही कलाकार म्हणून शहरी लोकांमध्ये किंवा थोड्याफार ग्रामीण भागातील लोकांमध्ये तुम्ही फेमस होता, पण या नाम फाउंडेशनने तुम्ही तळागाळापर्यंत जाऊन पोहोचलात, त्याबद्दल तुमचे आणि मकरन सरांचे फार फार धन्यवाद. आणि अजून एक गोष्ट मला अशी विचारावशी वाटते, आपल्याला इथे राजकीय कुठल्याही गोष्टीवर तुम्ही जसं म्हणजे टाळा तसं मलाही टाळायचं आहे, पण ज्यावेळेस सरकार बदललं त्यानंतर आपल्यावर वेळ आली की नाम फाउंडेशन प्रस्थापित करावं लागलं, याबद्दल सर तुम्ही आता बऱ्याचदा फडणवीस सरांचं नाव घेतलं. नाही नाही नाही, मी तुला एक सांगू का? मी काय झालं होतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बद्दल जे TV वर सतत जी बातम्या येत होत्या, मी अगदी दारूचा ग्लास घेऊन पित असताना त्या बातम्या अगदी असे छान बघत असताना, ती मेलेली व्यक्ती, तिचे आई वडील, त्याची बायको, त्याची मुलं, त्यांच्या डोळ्यामध्ये तो गेल्याच्या दुःखापेक्षा संध्याकाळची भ्रांत जास्त होती. मी दोन घास खायचे कसे, ती भ्रांत बघितल्यानंतर मी म्हटलं अरे बापरे, मी 1.5 कोटी रुपये ठेवले होते माझ्याकडे गाडीसाठी, म्हटले मी गाडी घेऊन काय करू, म्हणून मग मी मकरांना फोन केला की आपण निदान ह्या प्रत्येक माणसाला 15,000 चेक देऊ, 1,000 चेक दिले की 1.5 कोटी संपते. म्हणून मी मकरांना फोन केला
मकरण म्हणाला निदान पहिले जे चेक डिस्ट्रीब्यूट करायचे ते बीडचे तिथं तुम्ही या, नंतर तुम्ही येऊ नका. मी अतिशय नाईलाजापोटी गेलो, पण त्यावेळी एकावेळी असे 120-130 अशा ज्या मुली बसलेल्या विधवा, आणि त्या विधवा मुलींना ते पाहिल्यानंतर लक्षात येत नव्हतं की अरे हे काय आहे, हे कुठला आयुष्य आहे आणि हे न संपणारं काम आहे. आणि तिथून नामची सुरुवात झाली. कारण सरकार कुठलंही असो, ते यांच्यासाठी करतील नाही करतील मला देणं घेणं नाही, मला काय जमत आहे तेवढं मी करावं, म्हणजे तू करावं, ह्या प्रत्येकाने करावं एवढं. बट एवढ्या अनुभवातून तुम्हाला असं म्हणजे काय वाटतं की सरकारला स्वतःहून जाणवलं का की आपल्यासारख्या माणसांना जर असे फाउंडेशन प्रस्थापित करावं लागतंय तर त्यांच्या कुठेतरी भावना असं तुम्हाला काय वाटलं याबद्दल? ते सोडून द्यायचं. हे बघ, काय सोडायचं हे आपल्याला कळायला पाहिजे, नाही तर उगाच चुकीच्या ठिकाणी काहीतरी करणं बरबटल वलं, मग हात धुवायला पाणी नाही, मग घाण मारती हाताला, त्याच्यापेक्षा जाऊ दे मरू देते. आपण आपलं करूया. ओके, धन्यवाद सर. बोला. हॅलो हॅलो सर, तुम्हाला कंटाळा आला की सांगा, बोंबला जोराने की मी निघतो. हॅलो सर, एक प्रश्न आहे. बोल 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 सर. सर इथे एक प्रश्न आहे. बोला. मी इथला एक कर्मचारी आहे, सुधीर जाधव. कोकणामध्ये आत्महत्या होत नाहीत आणि मराठवाड्यात किंवा अनेक ठिकाणी होतात. पंजाब सगळ्या दृष्टीने समृद्ध आहे तरी सुद्धा आत्महत्या होतात. आत्महत्या आणि व्यसनाधीनता, हुंडा, जेवणावळी हा एक त्याच्यातला खूप छोटा पार्ट आहे, वास्तव थोडं वेगळं आहे. काय? इन्व्हेस्टमेंट. कोकणामध्ये नैसर्गिक मर्यादा आहेत, शेतीचं क्षेत्र कमी असल्यामुळे आणि ज्या ज्या टाईपची पिकं यायला पाहिजे तिथे आतापर्यंतचं चित्र आहे की प्रयत्न केला तर येतात, परंतु तसं झालेलं नाही. प्रश्न काय? वेअर ॲज पॉप्युलेशन देशाचं खूप मोठं आहे आणि पठारी देशामधून जे मुबलक धान्य पुरवलं लोकांनी, त्या धान्याच्या क्षेत्रासाठी सगळी इन्व्हेस्टमेंट मोठी लागते, त्यासाठी कर्ज होतं, किंवा कर्ज नसलं तरीसुद्धा एखादी नापीक झालं तरी लॉस होतो आणि म्हणून मग माणूस चिंताग्रस्त होतो. हा मूळ मुद्दा आहे. नापिकी गेल्या वर्षी नव्हती का? गेल्या 10 वर्षापूर्वी नव्हती का? 25 वर्षापूर्वी, 50 नापिकी होती. मुद्दा आता असा झालेला आहे की तुमची लोकसंख्या, खाणारी तोंड इतकी वाढलेली आहेत, ती नापिकी मी सहन करू शकत होतो ज्यावेळी मी एकटा होतो, पण माझ्या एकट्याचे 10 जण झाले त्यावेळी मला ह्या 10 जणांची तोंड मी कशी भरायची, हा मूळचा मुद्दा. पंजाबचा जर तुम्ही हे घेतलात विषय, तर पंजाब बाकीच्या कुठल्या गोष्टीने नाही, पंजाब हा नशेमुळे गेलेला आहे. आता तुमचा चरस, गांजा, याच्यामुळे तिकडची सगळी पिढी जी आहे, आताची पिढी ही त्याच्यामुळे हे, त्यामुळे तो फार महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे ते, तो पंजाबमधला. पण कोकणामध्ये शेती नाही आहे हा भाग चुकीचा आहे. कोण शेती आहे? शेतीचं क्षेत्र आणि त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे, कॅश इन्व्हेस्टमेंट किंवा बाकीचं इन्व्हेस्टमेंट आहे, त्याचा रेशो पठारी देशापेक्षा खूप कमी आहे. नाही, कमी असला तरी सुद्धा तुम्हाला जोपर्यंत मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी का 4 लाख रुपये कर्ज काढत असेल, 5 लाख, ते चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. मला असं वाटतं की माझ्या मुल, जो कोणी इथे बसलेला कुठलाही मुलगा गावचा जो हुंडा घेणार असेल तो शंढ आहे असं मी समजेन. कारण प्रत्येकाने हे म्हणायचं की मी हुंडा घेणार नाही, कारण तो कायद्यानं तर त्याला बंदी आहेच, पण कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ते पैसे ऍक्सेप्ट केलेच जातात ना, तो गोंधळ आहे. ओके, थँक्यू. हॅलो हॅलो नाना, एक सोपा प्रश्न, मला माहिती आहे याचं उत्तर माणूस आहे, देव की माणूस. कारण की आता आजकाल माणसांच्या कृत्यावरून असं वाटतंय की सगळ्यात साधा देव आहे, म्हणून माझाही देवावर विश्वास झालाय. पण तुम्हाला काय वाटतं, देव की माणूस? माणूस का? आता तू ये इथं सांगतो का? कारण मी माणसाला पाहतो, देवाला पाहत नाही, देव मला दिसत नाही. माणसामध्ये दिसतो, बाबा आमटेंमध्ये मला देव दिसला, प्रकाशमध्ये दिसला, विकासमध्ये दिसला. तर मला असं वाटतं की जिथे आपण झुकावं, खाली वाकावं अशी ही मंडळी आहेत. देवाने आपल्याला माणसाचा जन्म दिला, पुरे झालं, एकदा पुन्हा जाऊ कधीतरी शेवटचं त्यावेळी बोलू. काय ते सारखं जायचं, 8 आणे टाकायचे आणि 1 लाख रुपये मागायचे, हे मला जमणार नाही. सर मला एक क्वेश्चन, एक प्रश्न विचारायचा. एक 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 मिनिट. हा सर, मला एक क्वेश्चन विचारायचं आहे. ऍक्च्युली माझं ड्रीम IAS बनण्याचा आहे आणि मी ज्यावेळेस UPSC अकॅडमी जॉईन केली होती त्यावेळेस मला माझं उद्दिष्ट विचारलं होतं, तुला IAS का बनायचं आहे.
तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की मला देशाला जगवणारा शेतकरी आणि देशाला सुरक्षित ठेवणारा जवान जगवायचा आहे, म्हणून मला सिस्टीममध्ये यायचं आहे आणि मला शेतकऱ्याला इतकं सक्षम बनवायचं आहे की त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार देखील केला नाही पाहिजे. तर मला शेतकऱ्यांच्या इतक्या व्यथा माहीत नाही आहे. तर ज्यावेळेस मी नाम फाउंडेशनचं ऐकते त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना जी मदत करतात, तर माझं स्वप्न आहे की एक दिवस तरी नाम फाउंडेशन अंडर मला तुमच्यासोबत काम करून शेतकऱ्यांची जाणण्यात मदत मिळावी. तू याच्यावर जाशील, वेबसाईट जाशील नामच्या, शुभा महाजन म्हणून आहेत आणि राजीव सामंत, तू त्यांच्याशी बोलून घे आणि मग तिथे जा. अशी खूपशी दिल्लीची मंडळी, पंजाबच्या मंडळीने येऊन त्याशी गेलेली आहेत, तिथे राहून त्यांनी काम केलेलं आहे. आणि ते महत्वाचं आहे की जिथे जोपर्यंत तिथे जाऊन आपण करत नाही तोपर्यंत त्यातलं काही मिळणार नाही आपल्याला. सर माझी एक रिक्वेस्ट आहे, सर एक मिनिट, माझी एक रिक्वेस्ट आहे, मला तिथे येऊन एकदा तुम्हाला भेटायचं आहे आणि माझ्या फ्युचरसाठी मला प्लीज एक शुभेच्छा द्यावं प्लीज. हॅलो बजिलास, ठीक आहे, थँक्यू, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आणि तुझ्या मनामध्ये पहिल्यांदाच हेतू इतके छान आहेत ना, त्यामुळे काही नाही, तू फक्त ते वर येऊन मीठ भरायचे पायी इथेच आहेत. नेहमी तुमची उद्दिष्ट एकदा क्लिअर असतील ना की मग आयुष्य सोपं जातं, तुम्हाला कधीच कशाचंच काही वाटत नाही. मॅडम ना, थँक्यू थँक्यू थँक्यू, ऑल द बेस्ट. ओके, एक लास्ट प्रश्न फक्त बोला. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी घोषणा केली होती प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख जमा होतील, ते जर जमा झाले तर शेतकऱ्यांना आत्महत्या करायची गरज पडणार नाही, आणि त्याबद्दल तुमचं मत काय? आणि येतील का तुमच्या खात्यात 15 लाख जमा झाले तर तुम्ही आत्महत्या करणार नाही का, असा मी एक तुम्हाला साधा प्रश्न. मला असं वाटतं 15 लाख, 50 लाख किंवा 1 करोड अमाऊंट महत्वाची नाहीच आहे. मुळामध्ये मला एकदा चुकीच्या पद्धतीनं पैसे माझ्या खात्यात यायला लागले की मग मला त्याची सवय. म्हणजे नाना अच्छे दिन येतील का? हा अच्छे दिन येतील का? ते आणतील की नाही अच्छे दिन आपण बघायचं नाही, आपले अच्छे दिन आपणच आणायचे. दिवस रोज माझा दिवस माझ्यासाठी उगवतो, त्यामुळे माझा चांगला दिवस आणि हा माझ्या पुरता मर्यादित नाही. मी माझ्यासाठी म्हणून मी म्हटलं, अजून एक माणसासाठी मी अच्छे दिन आणेन, अशी दोन माणसं मी सतत शोधायची आणि ते करावं आपण. चला प्रश्न बोला. नाना बोला बोला. इकडे नाना समोर बोल. नाना तुम्हाला माहिती का नाही? माहिती नाही, तुम्ही आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहात. एक 60 वर्ष ओलांडलेला माणूस इतका पॉझिटिव्हिटी आणि इतकी ताकद येते कुठून? एक इतके करोडपती तुम्ही खरं तर मर्सिडीज BMW आणि एक आलिशान बंगल्यामध्ये राहू शकता, पण मी तुमच्या घरी आलेला आहे. माझ्याकडे BMW आहे सर, पण मी खूप छान राहतो. नाही सर, तुम्ही चटई सगळीकडे जातो, पण म्हणून मी उगाच असा कंगालासारखा राहणार नाही. पण आपण हे करत असताना तेही करावं. हा सर, कळलं की नाही? नाना तुमच्यासाठी प्रेरणादायी कोण आहे? आमच्यासाठी तुम्ही प्रेरणादायी आहात. तुम्हाला कोण? बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर कायम सुटामध्ये आहे, सूटबूट, आयुष्यभर फक्त दलितांसाठी. आणि त्यांनी केवळ दलितांसाठी काम केलेलं नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल हा गैरसमज आहे की केवळ दलितांचे नेते, त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलंय. आपलं सगळं आयुष्य बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी केलं, त्यामुळे आपण काहीतरी उगाच असं राहायचं आणि मग त्यांनी काहीतरी हो अरे बापरे काय कारण तसं नाही. छान तू राहा, पण ते छान राहत असताना अजून कोणाला तरी छान. आणि 60 बीट काय नाही रे, 70 काही तू ये ना पंजा लढव ना, अजूनही आहे. मी फार 2 तास सकाळी असतो रे व्यायामशाळेत, एका बुक्कीत हानतोय बघ तुला सारखं झोपवतो. तिकीट काढ गाढवा, जोपर्यंत तिकीट काढत नाही ना घशातून डायलॉग येत नाही. तिकीट असा पैशाचा आवाज ऐकल्याशिवाय डायलॉग येत नाही नरड्यातून बाहेर. बोल. ¿Qué pasa?
तो खूप 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 नुसतं केवळ कमी उत्पन्न कमी हे नाही आहे, तर अंधश्रद्धा आणि जो खरंच आपला खेडेगावातला जो सगळ्यात महत्त्वाचा जो खूप कमी होत चाललेला आहे प्रकार, पण अंधश्रद्धा हा जो भाग आहे तो तू म्हणतेस तसा आहे आणि ते कमी करायलाच पाहिजे. नाही हे बघ बाळा, काय होतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट इन्स्टंट ही कॉफी नाही आहे की पटकन झाली ढवळली झाली ज्या हा हा तसं नाही आहे. हे जी वर्षोनुवर्ष तुमच्या मनामध्ये रुजलेली जी आहेत ना ह्या, त्या निघायला थोडा वेळ लागतो, तर त्यामुळे त्या तोपर्यंत ते पेशन्स पाहिजे. काय ग केवढी उंच आहेस तू बोल. हां मी म्हणते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जे एवढे पैसे खर्च केले जात आहेत ते योग्य आहेत का, त्याचं उत्तर पहिल्यांदा काल फडणवीसांनी दिलेलं आहे ते सांगतो मी. प्रत्येक गोष्टीची एक अस्मिता असते, आमच्या देशाची एक अस्मिता, शिवाजी महाराज ही आमच्या देशाची अस्मिता आहे. त्यांचं शिल्प पाहिलं, त्यांचं चित्र पाहिलं, त्यांचे विचार वाचले की नाही म्हटलं तरीसुद्धा एक छान स्फुरण येतं, आणि त्याच्यासाठी त्या अस्मितेची किंमत नसते, मग ती 100 कोटी आहे की 200 आहे की 300 कोटी आहे हे महत्त्वाचं नाही आहे. ती तिथे ते असल्यानंतर ते स्फुरण ते कुठेतरी आमच्या मनामध्ये खूप मोठी जागृती करणार आहे, म्हणून आम्ही ते करणार असं त्यांनी सांगितलं. माझं मत, इतके पैसे स्मारकांवर शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत तर ते नीट केले, तेवढे पैसे त्याच्यावर खर्च केले तर ती स्मारकं त्या पुतळ्यापेक्षा जास्त मोठी असतील असं मला वाटतं. पण ते कारण मी आज गड किल्ल्यावर गेल्यानंतर वाटतं की तिथे माहिती आहे की रे तिथे पायधूळ लागलेली आहे महाराजांसाठी, इथे कुठेतरी महाराज होते, तिथे काहीतरी इथे असे चालले असतील, इथे घोड्यावर बसले असतील असं. बाबासाहेब पुरंदरांची दुर्दैवानं तुम्हाला त्यांची व्याख्यानं ऐकायला नाही मिळाली, पण काय काय ओपन कसली नाही मला माहिती नाही. मी मगाशी पहिल्यांदाच ओबीसी आणि आरक्षण हा मी पहिल्यांदाच म्हटलं, मला तुमची जात तुम्ही मला विचारली नाहीत. माझी जात मी त्यातला आहे. नाही नाही माझ्या मते मी कधीच आरक्षण मागितलं का तुझ्याकडे, की ते आता ते त्यांनी ठरवायचं. मी मागितलं का, मी कधीही कुठलीही गोष्ट तुमच्याकडे मागणार नाही. मागायचं होतं ते मी आल्याबरोबर मागितलं की तुम्ही दोन माणसांना एकाला जगवा पुढं न्या आणि एकाला शिकवा. मैं ये आखिरी सवाल फिर मैं कुछ बयां करूंगा कि इनका कहना है कि इतनी चकाचौंध में रह के आप इतने कैसे ऐसे कैसे रह सकते हेल्दी माइंड एंड हेल्दी बॉडी. मैं वहाँ का हूँ ही नहीं, मैं सिर्फ वहाँ जाता हूँ काम करता हूँ और वापस आ जाता हूँ. पहले ज़माने में एक कपड़ा मिलता था, डकबैक नाम होते थे कपड़े से, आणि शार्क स्किन ऐसे दो कपड़े मिलते थे, उसके ऊपर पानी गिर जाए तो सूख करके निकल जाता था. वैसे मेरा हुआ है, मैं वहाँ जाता हूँ लेकिन उसका जो स्पर्श है मुझे नहीं होता, मैं अपना काम करता और मैं बाहर निकल आता हूँ. तो मैं उस इंडस्ट्री से हूँ नहीं. दो चार मेरे दोस्त हैं, उसमें ऋषि कपूर है, मिथुन है, डैनी है, जैकी है, अनिल है, ये दो चार दोस्त हैं मेरे, बाकी मैं किसी को जानता भी नहीं. एक दिन मैं प्लेन में बैठा था, मैं स्क्रिप्ट पढ़ रहा था प्रकाश बाबा आमटे की, एक कोई बच्ची आके बगल में बैठी, वो मेरी स्क्रिप्ट पूरी होने तक उसने कुछ नहीं बोला. बाद में कहा सर मैं वो राह देख रही थी, आप बहुत अच्छा काम करते हैं. मैंने कहा अच्छा तू क्या करती है, तो मैं भी एक्ट्रेस हूँ. तो मैंने कौन सी फिल्म की है तुमने, ती विराट सी जी मैत्रिणा है ती येऊन बसली होती, मी तिचा सिनेमा पाहिला नव्हता, अनुष्का. पण मी तिला विचारलं तू काय करतेस, तोपर्यंत तिचे दोन हिट फिल्म येऊन गेल्या होत्या,
तर म्हटलं मला माफ कर म्हटलं, अगं मला खरंच माहिती नाही, मी बघतच नाही, पण ती उत्तम काम करते, फार सुंदर काम करते, अप्रतिम. इन्स्टंट अतिशय असं स्पॉन्टेनियस असतं तसं तिचं आहे, ते फार गोड काम. त्यामुळे हा मेरे दोस्त, वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों में गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों में चलती है, नहरों में मचलती है, खपरेलों पर गिरती है, गलियों में फिरती है, मोड़ पर सवरती है, फिर आगे निकलती है, वही बारिश. ये बारिश अक्सर गीली होती है, इसे पानी भी कहते हैं. उर्दू में आप, मराठी में पानी, तमिल में तन्नी, कन्नड़ में नीर और बांग्ला में इसे जल कहते हैं. संस्कृत में जिसे वारी, नीर, जीवन, पय, अमृत, उद, अंबू भी कहते हैं. ग्रीक में इसे अख्वा प्यूरा, अंग्रेजी में वाटर, फ्रेंच में एयर और केमिस्ट्री में H2O कहते हैं. ये पानी जब आँख से ढलता है तो आंसू कहलाता है, लेकिन चेहरे पे चढ़ जाए तो रुबाब बन जाता है, कोई शर्म से पानी पानी हो जाता है. और कभी कभी ये पानी सरकारी फाइलों में अपने कुएं समेत चोरी हो जाता है. पानी तो पानी है, पानी जिंदगानी है, इसलिए जब रूह की नदी सूखी हो, मन का हिरन प्यासा हो, दिमाग में लगी हो आग और प्यार की गागर खाली हो, तब मैं हमेशा ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूँ. मेरी मानिए तो ये बारिश खरीदी है, सस्ती सुंदर टिकाऊ बारिश, सिर्फ 5,000 रुपये में. इससे कम में कोई दे तो चोर की सजा मेरी, आपकी जूती सिर पर मेरी, मेरी बारिश खरीद. साला एक मच्छर आदमी को हीड़ा बना देता. सुबह घर से निकलो, भीड़ का हिस्सा बनो, शाम को घर जाओ. एवरीबडी प्लीज बी सीटेड. शाम को घर जाओ. एवरीबडी प्लीज बी सीटेड एंड मेंटेन डेकोरम. एवरीबडी प्लीज बी सीटेड. मला माहिती नाही, एक मिनिट मला जरा बोलू द्या, थोडे शांत राहिला तर मला बोलता येईल. मला माहिती नाही की मी इथे येऊन तुमच्याशी बोललो त्यातलं काही पोचलंय का तुमच्यापर्यंत, काहीतरी जमलं तर त्यातलं कुठेतरी बघा, वापरा, करा, आणि ती अचीवमेंट असेल. मी असं प्रत्येक कॉलेजमध्ये जाणार आहे, मग कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, मग इकडनं सोलापूर वगैरे सगळ्या ठिकाणी, आणि त्यातला उद्देश एकच आहे की ह्या सगळ्या मोठ्या ह्या सगळ्या संख्येतून मला दोन चार जरी मुलं मिळाली तरी खूप झालं. धन्यवाद. एव्हरीबडी प्लीज बी सीटेड. काय ग कशाला बोल. वाच. थँक्यू सो मच सर फॉर युअर एनलाइटनिंग वर्ड. खरंच कार्यक्रम काहीतरी छान असेल त्यावेळी मला पुन्हा बोलवा, मला इथे यायला आवडेल, मला बोलायला. आणि ही भाषणं नाहीत किंवा काही नाही, मला खरंच असं वाटतं की हे बोलावं, मला जे वाटतं कुठेतरी ते रुजावं. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एकदा दोनदा तीनदा सतत टाकायचं, कधीतरी रुजेल याच्यावर माझा विश्वास आहे. धन्यवाद.